नमस्कार नमस्कार नमस्कार. ठिक्कर बिल्ला निर्मित खजिना साठवणीतल्या आठवणीतल्या कविता पुस्तकं आणि बरंच काहीच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. अहो मित्रांनो, बघता बघता 10 भाग झाले. काय मजा की नाही. म्हणजे जनरली नुसत्या गप्पा मारूया म्हणून सुरुवात झालेली गोष्ट होती आणि तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणावर आमच्या बरोबर जॉईन झालात आणि त्याच्यामुळे दिवसेंदिवस ह्या सगळ्या गमतीला आणखीन आणखीन अर्थ यायला लागला असं मला वाटतंय. त्याच्यामुळे कदाचित माझ्यासाठी पण ते तितकं कॅज्युअल राहिलं नाही आणि मी सुद्धा त्याचा जास्त विचार करायला लागले, आणखी मनापासून विचार करायला लागले. किती मित्र नव्याने जोडले गेले, किती मित्रांशी प्रत्यक्ष गप्पा आल्या, तुमच्यासारख्या प्रेक्षकांकडनं किती इंटरेस्टिंग इनपुट्स मिळत आहेत. त्यामुळे हे असंच सगळं आपण चालू ठेवूया जास्तीत जास्त. आणि खरं तर गेल्या भागाने तर इतकी मज्जा आणली आहे कारण संकर्षणची आमच्या कविता तुम्हीच सगळ्यांनी मिळून व्हायरल केली आहेत आणि हे इतकं इंटरेस्टिंग आणि इतकं धमाल आहे खरंच. खूप खूप थँक्यू फॉर दॅट. सो आता आपल्याला तर माहितीच आहे की आजचे आपले गेस्ट कोण आहेत ते. हा जो पाहुणा आहे तो खरं तर माझा खूप 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 छान मित्र आहे, माझाच नाही. आणि माझं जरा माझी तक्रार अशी की खरं तर आमची मैत्री अगोदर झाली आहे पण तरीसुद्धा माझा नवरा हा त्याला त्याचा जास्त लाडाचा आणि प्रेमाचा आहे. ही व्यक्ती ही ॲब्सल्युटली ऑलराऊंडर आहे. म्हणजे अभिनय असेल, निवेदन असेल, दिग्दर्शन असेल, लेखन असेल, प्रचंड प्रमाणात मराठी हिंदी गाण्यांचा ट्रिविया असेल, अशा सगळ्या सगळ्या पद्धतीने हा माणूस एक टोटल एंटरटेनर म्हणून आपल्याला इतकी वर्ष भेटत आला आहे. सो पुष्कर श्रोत्री आज आपल्याला खजिनामध्ये भेटायला येणार आहे. लेट्स जस्ट ट्राय की पुष्कर आहे का आपल्याला इथे, त्याला ॲड करता येईल का. शनाया श्रोत्री आलेल्या आहेत पण पुष्कर श्रोत्री काही अजून इकडे आलेले नाही आहेत, त्यामुळे मी आणखीन त्यांची वाट बघते. अधोक्षज कराडे म्हणतात की आज पुष्कर मज्जा येणार आहे. वा, अधोक्षज हे संकर्षण कराडे यांचे बंधू आहेत. वा वा छान. हाय पुष्की, तू इकडे आलायस का? तर प्लीज मला एक हाय पाठव किंवा एक रिक्वेस्ट पाठव आणि तोपर्यंत मी तुम्हाला सगळ्यांना हाय म्हणते. हाय 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 आणि हॅलोच्या पलीकडे तेवढ्यात जर का कुडम्याशी बोललं तर मी पटकन त्यांच्याशी बोलीन. हॅलो 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 हॅलो. ओ मीन व्हाईल ॲक्च्युली एक गंमत आपण अगदीच करू शकतो. स्वप्नील निमये म्हणतोय की मॅम व्हिडिओ पॉज होतोय. हो का? खरं तर असं व्हायचं काही कारण नाही कारण मी उत्तम नेटवर्कमध्ये आहे आणि मी जिकडनं रोज माझं लाईव्ह सेशन करते तिथेच बसली आहे. सो शुभना कुर राहुल कशी आहेस? मी मस्त आहे, खूप छान. अच्छा, शब्द कुरा राहुल असं काहीतरी आहे काय मला कळत नाही मित्र नाव तुझं. करंटली मला काहीच प्रॉब्लेम नाही बघतोय. थँक्यू सो मच. ओके स्वराली नाही होत आहे पॉज, ऑल राईट. अनुजा कर्णिक म्हणतायत लुकिंग ब्युटिफुल टुडे. थँक्यू सो मच अनुजा. मी पुन्हा एकदा ए येस श्रोत्री पुष्कर इज हियर. आणि आपण बघूया तू. हाय हाय फाइनली. हा तुझा क्वारंटीन आहे का? तू छान दिसतोयस. थँक्यू. काय करणार ग, आता खर्च कमी करायला पाहिजे ना, साबणाचा खर्च कमी करावा म्हणून मी आता दाढी वाढवायला लागलोय. कसा आहेस तू? मी मस्त आहे, तू कशी आहेस?
मी फर्स्ट क्लास आहे. मी तुझी ओळख करून देताना लोकांना असं सांगत होते की खर तर तुझ्याबद्दलची माझी एकच तक्रार ही आहे की ऍक्च्युली आपण मित्रमैत्रीण असताना तुला माझ्या आधी माझा नवराच आठवतो आणि बरचशी बरोबर जावई तुझं जास्त प्रेम आहे असं मी बापू, आमचे जावई बापू. हे बघ, पण ऑनेस्टली. हा हे बघ, आज मी आता जाहीरपणे सांगतो काय स्पृहा, मला तुझी आठवण काढावी लागत नाही. तुझी आठवण काढण्यासाठी तू विस्मृतीत गेलेली नसतेस, पण तुझ्या निमित्ताने मला वरदची आठवण काढावी लागते. अच्छा ए, हाँ ए, ठीक है ओके. ए, हे चांगलं आहे ना. हे आय बाय दिस पॉइंट. हा मी खूप दिवसांपासून वाट बघत होते की कधी तू खजिनावरती येशील. अनेक लोकांनी तुझ्या नावाची फरमाइश सुद्धा केली होती. सो माझ्यासारखाच अनेक लोकांना असं वाटत होतं की तू सुद्धा या शो वरती यावंस. बेसिकली तुला थोडक्यात मी या सगळ्याबद्दल सांगते की असं वाटलं की कोरोनामध्ये तुम्ही कसे आहात आणि काय करताय आणि किती बोर आपण झालोय याच्या पलीकडे जाऊन काहीतरी एकमेकांशी बोलावं. आणि करेक्ट च्या हे पलीकडे काहीतरी सतत पाहिजे. सगळे आणि घरात बसून राहा वगैरे वगैरे, च्या पलीकडे. हा मग याच्या पलीकडे काहीतरी असं बोलावं जे आपल्याला एकमेकांना अदरवाईज भेटून पण शेअर करता येत नाही. सो त्यानिमित्ताने हा सगळा प्रपंच आहे आणि त्यामुळे आज खूप यात मजा येईल अशी मला खात्री आहे. वाह तू वाह सांग. वाह वाह. अगं काही नाही, म्हणजे मलाही खरं तर ह्या सगळ्या गोष्टींच्या तर मी किती बोलायचं की घरात राहा, मास्क लावा, ग्लव्ज घाला, 20 सेकंद हात धुवा, त्या पलीकडे काय करतोय पण घरात स्वतः. हा ना आत्मपरीक्षणाचा वेळ असं मला वाटतं, व्हेरी ऑनेस्टली, की करेक्ट. जरा स्वतःबद्दल विचार करा, आपण काय करत होतो, काय केलंय आणि आपल्याला काय करायचंय याचा विचार करा. घरच्यांच्या बरोबर वेळ घालवा, चांगलं वाचा, चांगलं पहा. आणि सोशल डिस्टन्सिंग आपण मेंटेन करतो आहोत, तर आपल्याकडे ह्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा जसा आत्ता आपण वापर करतोय तसा वापर करून मित्रमंडळींशी गप्पा मारा, व्हिडिओ कॉल्स करा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करा, एवढी सगळी टेक्निक आहे त्याचा वापर करा आणि बोला ना. आता मित्रांची मेसेज कसले करताय? आत्ता पण तुम्हाला जर फोन करायला वेळ नसेल तर कधी तुम्हाला आयुष्यात फोन करायला वेळ असणार आहे, नाही का? वाढदिवसाला अगदी मला इतके फोन आले, मला इतकं बरं वाटलं. मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सकाळी 6:30 ला पहिला फोन घेतला आणि रात्री हो. 12:15 वाजता तू पूर्ण शेवटचा फोन बिझी घेतला. होतास मला आठवतंय कारण आम्ही तुला खूप ट्राय केला. तू तू रात्रीपर्यंत बिझी होतास. हो, माझा फोन सलग चालू होता. मी आंघोळीला जाताना एअरप्लेन मोडवर टाकला, जेवताना एअरप्लेन मोडवर टाकला, अदरवाइज माझा फोन सतत चालू होता. तर मला हे बरं वाटत होतं की लोक मला फोन करत होते आणि लोक व्हिडिओ कॉल्स करत होते, की ह्या करेक्ट. काळामध्ये आम्हाला तुला भेटायची इच्छा आहे पण भेटता येत नाहीये, तर व्हिडिओ कॉल, जॉईन झूम मीटिंग, जॉईन गो टू मीटिंग, जॉईन ड्युओ मीटिंग. सो असं करत 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 लोकांशी मी गप्पा मारत होतो, असं 1-to-1 फेस टू फेस असा मी लोकांशी बोलत होतो आणि आय वॉज एन्जॉईंग दिस. सो ही येस खूप मजा आली त्या दिवशी. सो असा काळ करेक्ट. मस्त चाललेला आहे. तुझा वेळ मस्त. कसा चाललाय? माझा वेळ पण खूप मस्त झाला. इनफॅक्ट या खजिनाच्या निमित्ताने मी आपल्या ज्या ज्या मित्रांशी बोलतीये आणि आम्ही एकमेकांना काहीतरी ते ऐकवतो जे मी मगाशी म्हटलं की अदरवाइज भेटल्यानंतर तू काय वाचतोयस बाबा, तू काय तुला आवडतं, तुला तुला काय शेअर करावं असं वाटतं, किंवा या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला माहिती आहे आत्ता आपण काही वर्ष एकमेकांना ओळखतोय बरोबर आहे, पण ऍक्च्युली ही सगळी जर्नी आपण विचारतच नाही ऑब्विसली कारण तेवढा वेळ पण नसतो प्रत्येक वेळेला. सो मला एवढी मजा येते हे सगळ्या बारक्या बारक्या गोष्टी जाणून घ्यायला. सो आय थिंक आपण आजही तशीच आपण नेहमीच अशा गप्पा मारतो आज आजही मारूया. आणि ह्या गप्पांची सुरुवात आपण करूया स्पृहा जोशीच्या एका विशिष्ट नावाने, जे नाव तिला दिलेलं आहे उमेश कामत, पुष्कर श्रोत्री यांच्या समक्ष, यांच्या उपस्थितीत आमचे मेकअप आर्टिस्ट मुस्तकीम यांनी. आम्ही अ पेईंग घोस्ट नावाचा सिनेमा करत होतो आणि त्या निमित्ताने पहिला दिवस होता शूटिंगचा आणि मुस्तकीम नावाचा आमचा मेकअप आर्टिस्ट होता, जो आम्हा दोघांना विचारायला आला की त्याला विचारायचं होतं स्पृहा मॅम कुठे आहेत, आणि त्याने आमच्याकडे बघून असं विचारलं
शुरपा, पहिला शब्द शुरपा, मग शुप्रा, मग म्हटलं काय होय. मग उमेश ते डोळे लटकले, उमेशला काय 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 होय काय होय, आणि मग प्रशिप्राश का शुरप काही शुरपण खाव पर्यंत तो गेला जवळजवळ, आणि तो काहीही बोलत होता. हो ना शुरपा अगदी. शुप्र आणि मग सरूपा पण झालं त्यातनं, स्वरूपा आस्थागायत झालं. समीर चौधरी त्यामुळे मला सरूपा अशी झाक मारतात. करेक्ट सो करेक्ट अशी करेक्ट. बरीच माझी नावं त्या दिवशी अरे पण पडली. माझी पण नाव आहे, मला मला पुष्पक छत्री नाही का म्हणतात. एके हो ठिकाणी पेपर मध्ये छापून आलं होतं, लातूर पुष्पक. फेस्टिवलचा रिव्ह्यू आला होता की काल असा असा कार्यक्रम झाला, त्याचं सूत्रसंचालन पुष्पक छत्री यांनी केली. छापून आलंय नाही आणि पुष्पक शेवटी छत्री. म्हणतोच आहे नावाच काय आहे त्यामुळे. आणि पोस्टर श्रोत्र असं काही म्हणतात मला. आणि जेव्हा लोक पोस्टर म्हणतात आणि श्रोत्र तुला कोणी म्हणत नाही, कोणीच तुला पोस्टर म्हटलेलं आहे, श्रोत्र म्हणत साक्षीदार तुला सांगतो, प्रसादो मान्य आहे. नाही. बरं इथेच संकट सुनील बर्वे तुझ्या किस्त सुनील बर्वे चालेल, ही नावासारखा साक्षी असतील तर तो प्रिया किस्सा बापट चालेल. संपला. नाही प्रिया बापट मी सांगतो ना, प्रिया बापट, हे सुनील नाही बर्वे, सीमा देशमुख यांच्या समोर आम्ही आम्ही आपण यांना ऐकलत का नावाचा कार्यक्रम करायचो की नाही, ज्याच्यामध्ये सगळे अभिनेते अभिनेत्री हे गायचे, त्यांच्या गाण्यांचा कार्यक्रम होता. तर 31 डिसेंबरचा कल्याणला कार्यक्रम होता, आणि कार्यक्रम संपत असताना ऑडियन्स मधून एक बाई धावत स्टेजवर आली आणि माईक हातात घेऊन म्हणाल मला जरा बोलायचंय. मी प्रेक्षकांच्या वतीने बोलते, कल्याणकरांच्या वतीने, की इतका छान कार्यक्रम, वर्षाची इतकी सरती संध्याकाळ इतकी छान गेली, त्याबद्दल या कार्यक्रमाची संकल्पना, सूत्रसंचालन, निवेदन करणाऱ्या पोस्टर श्रोत्रो यांचे मी आभार मानते. असं म्हटल्यानंतर सगळे आजूबाजूचे गायक वादक असे ना स्टॉप ब्लॉक मध्ये टॉम अँड जेरी मध्ये दिसतात ना, असे सगळे निघून गेले आणि मी एकटा आणि ती बाई उरले पोस्टर श्रोत्र. किती भयानक आहे. पण असं काय पोस्टर श्रोत्र असो. पोस्टर गर्ल किंवा पोस्टर बॉईज मध्ये पण असा किस्सा नव्हता रे ज्याच्यात मला पोस्टर. मला एकदा दगडूशेठ हलवाईच्या दर्शनाला गेलो असता गणपतीत, एकाने सही घेतलं आणि विचारलं रेमंड्स. आता पुष्कर श्रोत्रीच पोस्टर श्रोत्र होऊ शकत, पुष्पक छत्री होऊ शकत, रेमंड्स आणि कोण रेमंड्स? मग रेमंड्स मग त्याने सही का घेतली होती येऊन? माहित नाही मला त्याला रेमंड्स, तुम्ही रेमंड म्हटलं होतास. त्याला मी कम्प्लीट मॅन वाटलो म्हणून त्याने रेमंड्स. लाईक दॅट. लाईक दॅट म्हणून. वा वा वा. पण पुष्प मला तुला खरंच हे विचारायचं, कारण तुझे एवढे वेगवेगळे आणि डायव्हर्सिफाईड इंटरेस्ट आहेत तर मला खात्री आहे की ते कल्टिवेटेड आहेत. म्हणजे इतकं फनी, इतकं विटी, इतकं उत्स्फूर्त हे प्रत्येकाला सहज नुसतं असणं पण जमत नाही. त्याचा परफॉर्मन्स तर फारच पुढची आणि वेगळी गोष्ट आहे. तर डेफिनेटली याचं फाउंडेशन कुठेतरी तुझ्या लहानपणी किंवा तुझ्या सुरुवातीला असणार. तर ते कसं घडलंय सगळं हे मला ऐकायचं. हे बघ, मुळात स्वभाव खूप खोडकर, खोडसाळ, खट्याळ हा आहेच. म्हणजे ना आजूबाजूच्या गोष्टीतलं व्यंग शोधणं ह्याच्यात अख्खा जन्म. म्हणजे म्हणजे ऍक्च्युली सांगतो की शाळेमध्ये सुद्धा जात असताना येत असताना रस्त्यात कोणी शिंकलं तरी मला ना हसायला यायचं, का माहित नाही. समजा कोण धडपडलं तर मला हसायला यायचं. आता लोक मला म्हणायचे रे तुला लाज नाही वाटत, तू म्हणून धडपडलं तर तू हसतोय, पण हा स्वभावाचा भाग आहे. मला कोणी शिंकलं करून हसायला यायचं, येत अजूनही. किंवा आपण तुम्ही बघितलं असेल तर ट्रेन किंवा बस पकडताना बायका ज्या पद्धतीने धावतात ना, आणि त्या स्वतः पण त्यावेळी हसतात बघ, त्या हसत असतात कारण त्यांचं त्यांना कळत असतं की आपण ते बघून पण मला हसायला. हा हा माझा स्वभावाचा भाग झाला, खट्याळ, खोडसाळ, खोडकर स्वभावाचा भाग झाला हे मी मान्य करतो.
पण त्याला खतपाणी घातलं माझ्या वाचनाने, वाचनाच्या आवडीने. कारण लहानपणापासून खूप वाचायचो, जे मिळेल ते वाचायचो. घरामध्ये माझे वडील टाइम्स ऑफ इंडियात असल्यामुळे महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया हे तर पेपर रोज यायचेच, पण त्याचबरोबर इंद्रजाल कॉमिक्स सगळी यायची. हा म्हणजे तेव्हाचे माझे हिरो, तेव्हाची माझी स्वप्न अशी असायची की मँड्रेक, लोथार, ते जनाडू, त्यानंतर बहादूर, बेला आणि वाघ्या, फॅन्टम, डायना, हे सगळे तेव्हाची माझी स्वप्न असायची. आणि जंगलातली एक जुनी म्हण वगैरे ते होतं ना की वेताळ विजेच्या चपळाने धावतो, जंगलातली एक जुनी म्हण वगैरे, हे माझं तेव्हाचं स्वप्न. आणि तेव्हाचं तेच सगळं असायचं. सोन्याचे हंडे घेऊन जाणारी एक बाई दिसायची आफ्रिकेतनं, जंगलातनं बाई रात्री सोनं सुद्धा घेऊन जाऊ शकते इतकी सुरक्षित असते, जंगलातली एक जुनी म्हण. हे तेव्हाचं वाचन. आणि सो मला ती ना, मला ती पुस्तकाची पानं दिसायला लागली तू बोलतोयस तर. अरे म्हणजे आणि आणि वेताळच्या फॅन्टमच्या त्या हातातली जी अंगठी असायची ज्याच्यावर कवटीचं चिन्ह, तो पार्टीत वगैरे जेव्हा जॉईन व्हायचा तेव्हा ती अंगठी फिरवून जायचा, बरोबर, तो गॉगल, ती त्याची हॅट, तो त्याचा ओव्हरकोट आणि त्याचा तो कुत्रा. म्हणजे तो पार्टीतला माणूस विचारायचा हा हा कुत्रा आहे का लांडगा आहे, आणि मग वेताळ म्हणायचं जवळ येऊन बघा वगैरे. हे सगळं तेव्हाचं हे विश्व होतं. इंद्रजाल कॉमिक्स हे माझं विश्व होतं. आणि आमच्याकडे सगळी कॉमिक्स असायची. आणि आमच्या आजूबाजूच्या बिल्डिंग मधले जे माझे मित्रमंडळी होती ना, ती कॉमिक्स बॉरो करण्यासाठी यायची. म्हणजे तेव्हा आमच्याकडे एक लायब्ररी चालायची आणि आजूबाजूची मित्रमंडळी, सोसायटीमधली बिल्डिंग मधली मित्रमंडळी ती कॉमिक्स घ्यायला यायची, वार लावून, नंबर लावून कॉमिक्स अशी देवाणघेवाण व्हायची. आणि त्याच्यानंतर इंद्रजाल कॉमिक्सचा काळ होता जो मी आजही, माझ्या हातात इंद्रजाल कॉमिक्स पडलं तर मी जगातल्या सगळ्या गोष्टीचा मला विसर पडतो इतकं ते. आत्ता ह्या लॉकडाऊन मध्ये काही जणांनी मला पीडीएफ पाठवल्या इंद्रजाल कॉमिक्सच्या, तर मी हरखून गेलो होतो. सो इंद्रजाल कॉमिक्स इज वेगळं विश्व. त्यानंतरच्या काळामध्ये टाइम्स ऑफ इंडिया म्हणजे बेनेट कोलमन अँड कंपनी, त्यांच्या पब्लिकेशनची माधुरी, धर्मयुग, यु नो, फेमिना, फिल्मफेअर, ही सगळी पुस्तकं घरी यायची आणि त्याचं वाचन व्हायचं. सो मराठी, हिंदी, इंग्रजी सगळ्या भाषांमधलं जे मिळेल ते वाचायचं. जर एखाद्या दिवशी वाचायला नाही, नाही नाही, पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम, त्यामुळे मराठी वाचन जास्त असायचं. आणि शाळेमध्ये पण आमची एक लायब्ररी होती आणि ती पण माझ्यासाठी तो बुधवारी तो एक लायब्ररीचा एक तास असायचा ना, तो फार आनंदाचा काळ असायचा. कारण तेव्हा तो एक मोठा पेटा राहायचा वर्गात आणि मग ज्याला जी पुस्तकं पाहिजे ती घेऊन जायची आणायची वगैरे. तर तेव्हा पण आमच्या शाळेमध्ये मुलांवर संस्कार व्हावेत म्हणून दमा मिराजदार, शंकर पाटील यांच्या कथा, व्यंकटेश माडगुळकर, सो हे तेव्हाचं वाचन होत. अवांतर वाचन, अभ्यासाचं वाचन कमीच व्हायचं, अवांतर वाचनच जास्त व्हायचं. सो हेच वाचन तेव्हा खूप व्हायचं. आणि मग तेव्हा चटक लागली होती, हे सगळं वाचायचो, ही घरी आलेली मॅगझिन्स वाचायचो. आणि म्हणजे मला व्यंकटेश माडगुळकरांच्या, मारुती चितमपल्ली यांच्या जंगलातल्या कथा, जंगलातली त्यांची प्रवास वर्ण हे तेव्हा वाचायला खूप आवडायचं. आणि असं तेव्हा अक्षरशः भारावून जाण्याचे ते दिवस होते की ह्या माणसाला कसं जंगलात फिरायला मिळतंय आणि आपण कधी मोठे होणार आणि आपण कधी असे जंगलात फिरणार आणि हा कावड्या पक्षी आणि त्याचा तो कसा आवाज, त्यांचं व्यंकटेश माडगुळकरांनी त्या शब्दात आलेलं वर्णन, म्हणजे आपल्याला आपल्याला नाही ते लिहिता येणार, तो आवाज, ते जे लिहायचे कळलं की नाही की वाघाच्या मागावरती हे जिम कॉर्बेटचं पुस्तक. आणि ते वाचून असं वाटायचं की काय मस्त लाईफ आहे ना, आपण लवकर मोठं व्हायला पाहिजे आणि जंगलात फिरायला पाहिजे. प्रवास वर्णनं वाटून वाचून मला असं वाटायला लागायचं की आपण जंगलात फिरायचं, आपण पण असंच वाघाच्या मागावर जायचं, आपल्याला पण हे पक्षी दिसणार, आपल्याला पण ही झाडं दिसणार, असं ते तेव्हाचं विश्व होतं. आणि जेव्हा पौगंडावस्थेत गेलो तेव्हा फेमिना, फिल्मफेअर, इलस्ट्रेटेड विकली, धर्मयुग हे हाताला लागायला लागलं. आणि मला भाषेची पण आवड असल्यामुळे मराठी बरोबर मी हिंदी पण वाचायचो, मग प्रेमचंद के उपन्यास पण वाचायचो, असं मी सगळं वाचायचो. हुल्लड मुरादाबादी वाचायचो मी, काका हातरसीच्या कविता वाचायचो, त्यांना धर्मयुग मध्ये ना होळीच्या निमित्तानं कार्टून स्ट्रिप्स पण यायच्या आणि त्यांच्या कविता पण यायच्या, सो त्या वाचायचो.
फिल्मी गॉसिप्स वाचायचो, मग चंदेरी षटकार, मग ती ओळख झाली संदीप पाटील संपादक असलेल्या षटकार, ते आमच्याकडे यायला लागलं. मग दिलीप प्रभावळकरांची तेव्हा तशी ओळख झाली होती की ती एक सदर लिहायची त्याच्यामध्ये, किंवा हे ललिता ताम्हाणे असतील ह्यांची ओळख तशी झाली की ती ते फिल्मी पत्रकार म्हणून. सो तेव्हा असं वाटायचं काय लाईफ आहे यार, लवकर मोठं व्हायला पाहिजे, म्हणजे यांच्यासारखं फिल्म मध्ये तरी काम करता येईल किंवा यांच्या यांना भेटता येईल. आणि माझे वडील टाइम्स ऑफ इंडियामध्ये असल्यामुळे त्यावेळी जे फिल्मफेअर अवॉर्ड व्हायचे ना त्याचे पासेस कधी कधी यायचे, आणि आम्ही एक दोन अवॉर्ड अटेंड केलेले आहेत. तेव्हा तो इव्हेंट नसायचा, तेव्हा तो कार्यक्रम असायचा. सो तो कार्यक्रम बघितला आणि त्याचेच फोटो नंतरच्या फिल्मफेअर मध्ये आलेले बघितले की अरे हे मी बघितलंय, प्रत्यक्ष बघितलंय, यावेळी मी तिथे होतो. सो ते वाचत असतानाचा तो अनुभव वेगळा होता. सो ह्या आवडीनिवडी तशा बदलत गेल्या आणि तशा घडत गेल्या वाचनाच्या, म्हणजे एखाद दिवशी काही हाताला लागलं नाही वाचायला, ते इलेक्ट्रिसिटी बिल पण मी पूर्ण शेवटपर्यंत वाचून काढायचो, एमटीएनएलचं बिल वाचायचं. हो काय काहीतरी वाचायला तर मिळालं पाहिजे, वाळवी स्वतःला वाळवी लागल्यासारख्या पानारती कुरकुर 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 नजर फिरत असायची, असं ते वाचन. पण आता ऍक्च्युली जे तुला आणि दिवाळी अंक, दिवाळी अंकांची गंमत, ओ माय गॉड, म्हणजे त्यावेळी हा दिवाळी अंकात येणाऱ्या गोष्टी त्या कादंबऱ्या पूर्वी दिवाळी अंकात आधी यायच्या मग प्रकाशित व्हायच्या, अरे बापरे काय आनंद असायचा, म्हणजे अख्खा दिवस दिवाळीच्या सुट्टीमध्ये फक्त वाचन असायचं आपल्या पुढे, माझ्या पुढ्यात प्लेट यायची फराळाची, ब्रेकफास्टची प्लेट यायची आणि खात खात वाचन असायचं. जेवताना पण उठवलं जायचं बळे बळे आणि ते पुस्तक सोडून, म्हणजे आवाजच्या खिडक्या, इफ यू रिमेंबर, नाही का, आवाज मासिकात खिडकी, तो काय इनोव्हेटिव्ह प्रकार असायचा, तो वाचनाची ती गंमत काय बहारदार होती. किस्त्रीम मासिक, किर्लोस्कर स्त्री आणि स्त्री आणि मनोहर, किस्त्रीम मासिक आता किती जणांना माहितीये मला माहित नाही, पण ते वाचन जे होतं ना ते त्याच्यासारखा आनंदाचा आणि सुखाचा काळ नाही वाचन. यातल्या खूप गोष्टींची मी खूप रिलेट करू शकते, म्हणजे दिवाळी अंक असतील किंवा हलवून हलवून जाग करणं, असं लाईन आहे की चल आता बाकी जेवायला चल उठ, माझ्या आई बाबा लाईव्ह आता बघतायत त्यांना ते पटेल कारण. आणि सगळ्यात मार मी कधी खाल्लाय, मार म्हणजेच आपल्या अभ्यासाच्या पुस्तकामध्ये अगदी परीक्षेच्या आदल्या दिवशी सुद्धा गोष्टीचं पुस्तक ठेवून त्याच्यात कधी कधी ना शाळेच्या पुस्तकात इंद्रजल कॉमिक्स बाहेर यायचा, पण चांदोबा बसायचा. चांदोबाची साईज छोटी असल्यामुळे ना चांदोबा बसायचं, ठक ठक बसायचं. आणि माझा काय कॉन्फिडन्स होता की हे नाही कळणार आई बाबांना, ऑब्व्हियसली ते कळायचं त्यांना, कसं नाही ते पुस्तक एवढं असतं त्याच्यात ना, नाही का राजा शिवछत्रपती बाहेर बरं पण आणि जाडी नाही का पुस्तकाची बदलत आहे, बरं पान नाही का बदलत, ते चालायचं खरं. पण आमच्याकडे माझ्या या गोष्टीला कुणीही ओरडलं नाही आणि त्या ऍक्च्युली माझं खूप कौतुक झालं खरं तर घरात, कारण हे मी दरवेळेला सांगते की माझ्याकडे प्रत्येक वाढदिवसाला गिफ्ट म्हणून मला पुस्तक मिळायचं एकतर, पहिली गोष्ट. आणि आमच्या बालभवन मध्ये ना दिवाळीच्या सुट्टीतला जो अभ्यास असायचा, ती जी वही म्हणजे दिवाळीची वही, त्याला जे त्याच्यातला नंबर काढायचे त्याच्यातनं, म्हणजे पहिलं दुसरा तिसरा नंबर तुम्हाला मिळाला आणि आदल्या वर्षी समजा तुम्ही ते खूप चांगले मार्क मिळवलेल्या मुलांमध्ये असाल, तर आम्हाला विक्रम वितरण नावाचं एक पुस्तकांचं दुकान होतं, तिथे ती जी अमाऊंट असायची बक्षिसाची तितक्या रुपयाची पुस्तकं घेता यायची. क्या बात आहे, वा, हे आमची म्हणजे बक्षिस असायची शाळेकडनं मिळणारी जर का. आणि अभ्यास करायचा याच्यासाठी की यंदा विक्रम वितरण मधनं कुठलं पुस्तक आपण आणणार. मला आठवतंय चिवी जोशींची पुस्तकं आईने मला विक्रम वितरण मधनं अशी त्या शाळेच्या अतिशयोक्ती अलंकाराची पहिली ओळख चिवी जोशींमुळे झाली, नाही का, अतिशयोक्ती अलंकार म्हणजे काय, हे चिवी जोशी आणि चिमणराव गुंड्या भाऊ याच्यामुळेच आपली ओळख झाली ना, म्हणजे वाङ्मयाची खरी ओळख तशीच झाली आपली, शाळेतल्या पुस्तका व्यतिरिक्त
या अवांतर वाचनाने माझं व्याकरण पक्क होत गेलं. करेक्ट आहे पण हो, कारण अदरवाइज आता मराठीचा म्हणून वेगळा अभ्यास मला तरी असा करायला लागला या वाचनाचा. एक्झॅक्टली, मलाही करावं लागलं नाही. पण मला म्हणजे दिवाळीत जो गृहपाठ दिलेला असायचा ना सुट्टीतला, त्याचा जाम बोर व्हायचा मला. सो नंतर करून नंतर करून नंतर करू करून माझा राहून जायचा. आणि अरे माझी तर आई मी तुला सांगते, माझी आई थोडीशी क्रूर या सदरात मोडेल. आत्ताचे नाही मी ओळखतो, नाही 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 मी ओळखतो. ऐकून घे ऐकून घे, एकतर जेव्हा पाटीवरचा अभ्यास असायचा ना तिची शिस्त काय होती सांगते तुला. ती अदरवाइज चेहऱ्यावर ना नितांत प्रेमळ बाई वाटते की नाही, पण मुलांना वाढवताना त्यांनी जे मार्ग अवलंबले आहेत ते असे होते की पाटीवरचा अभ्यास जेव्हा असायचा तेव्हा चुकून समजा असं पेन्सिलीने त्याच्या केलेला असे तर ती अख्खी पाटी पुसून टाकायची अभ्यास पूर्ण झाल्यावर आणि ते परत करायचं सगळं. आणि तेव्हा सांगायची नाही ती एक बाजू झालेली असताना, ते सगळं झालं की चारी पुसून टाकायच्या पाट्या आणि किंवा जेव्हा दिवाळीच्या सुट्टीतला अभ्यास किंवा कुठलाही गृहपाठ असेल जेव्हा नुकतं नुकतं पेन वापरायला लागतो ना आपण, तेव्हा तर शाई पेन फाउंटन पेन चौथी मध्ये पहिल्यांदा सुरू व्हायचं पेन्सिल जाऊन, ड्रॉपरने ड्रॉपरने भरायला भरायचं असायचं, भरायचं कॅमलिनची पेन. पार्कर तर म्हणजे आठवणी काढतोय आपण. तर तो चुकून शाईचा डाग किंवा काही समजा असं खसखस खसखस खोडलेलं दिसलं तर ते पान ती फाडून टाकायची आणि ते सगळं पुन्हा स्वच्छ पान स्वच्छ पाहिजे. ती असं म्हणायची की तुझ्या ताटामध्ये मी तुला वरण आणि पोळी आणि भाजी असा काला करून घातला तर चालेल का, ते पान तुला जेवावंसं वाटेल का त्यात. तर तुझं अक्षर पण तसंच असतं, वही पण तशीच असते, ती उघडून वाचाविषयी वाटली पाहिजे. करेक्ट आहे, करेक्ट आहे, ऍब्सोल्युटली. पण माझा गृहपाठ पूर्ण व्हायचा नाही तेव्हा मला आठवते, नंतर नंतर इतका बोर व्हायचा ना. सुट्टी संपत आलेली असायची, घरी आलेले पाहुणे चुलत बहीण भाऊ आत्ते भाऊ वगैरे सगळे आपापल्या घरी निघून गेलेले असायचे. आता परवापासून शाळा सुरू होते, हा पुस्तक नीट आहेत ना बघा गृहपाठ. आणि ना इतकं बोर व्हायचं ना त्या काळात, आई ग फार बोर व्हायचं, फार बोर व्हायचं. अरे देवा नको, तो सुट्टी संपतानाचा जो काळ असायचा ना तो नको व्हायचा. पण असो, पण मजा होती, वाचनाची मजा होती ती. मजा होती. वाङ्मयाचा एक किस्सा मला तुला इथे सांगावाच लागेल. हो सांग. व्याकरण. मी आणि माझा लहान भाऊ, माझा लहान भाऊ माझ्यापेक्षा 1.5-2 वर्ष लहान, आणि आम्ही स्वयंपाकघरात बसलोय जेवायला. आई गरम गरम चपात्या पानामध्ये वाढते अशी परिस्थिती आहे. आणि त्याच दिवशी त्याला शाळेमध्ये पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसक लिंग हे शिकवलेलं आहे आणि त्याला तर ते सुरू झालंय. तो पाठ पाठ पुल्लिंगी ती खिडकी खिडकी स्त्रीलिंगी असं त्याचं चालू आहे. अचानक आजोबा स्वयंपाकघरात आले, तो आजोबांकडे बघून म्हणाला ते आजोबा आजोबा नपुसकलिंगी. आजोबांना अचानक कळे ना पटका नपुसकलिंगी झालो. आई वळली, आईने रपकन एक दिली तेव्हा बोलली. पण तो गीता मला आजही आठवतोय. आणि केतनला कळतच नव्हतं माझ्या लहान भावाला की आपण चुकीचं तर नाही बोललो ना. तो पाठ पाठ पुल्लिंगी स्त्री ती खिडकी खिडकी स्त्रीलिंगी ते आजोबा आजोबा कधी आजोबा. सो असा तो असा तो सगळा काळ होता बालपणीचा. केतन केतनात लाईव्ह असेल तर केतन साक्ष देईल हे खरंय. हे मी मान्यच करते की हे खरं असू शकतं. तुझे किस्से हे बघ, तू ज्या लोकांची साक्ष पण मला काढायला सांगतोयस ना ते पण ट्रस्टवरती पाहिजेत ना. अरे आता आता कोण राहिलंय आणखी. त्यामुळे माझा पोस्टर श्रोत्र विरोध आहे.
अरे का पण खरंय, मी कधीच खोटं बोलत नाही, कधीच नाही. साने गुरुजी माझे आदर्श असल्यामुळे मी कधीच खोटं बोलत नाही. टेक टू. साने गुरुजी माझे आदर्श असल्यामुळे मी कधीच खोटं बोलत नाही. ओके हे ओके पुढे काय झालं पुष्कर कॉलेज हा. पण मग नंतर आता कसं कॉलेजमध्ये गेल्यानंतर वारा प्यायलेलं वासरू कसं तसा मी होतो, पण तरी सुद्धा वाचन होतं, म्हणजे वाचनाची आवड होती. नंतर नंतर कादंबऱ्या आणि हे सगळं वाचायला लागलो, मग पुलंपासून ते समग्र वाचन सुरू झालं नाही का. आणि मग काही गोष्टी ह्या वाचल्याच पाहिजेत, नाही तर आयुष्याचं सार्थक होऊच शकत नाही, या सदराखाली येतात. आणि काही आपल्या आवडीच्या पण ज्या जे वाचायला आपल्याला आवडतं किंवा जे वाचत असताना आपण आजूबाजूचे आपले त्रास, प्रॉब्लेम्स, व्याधी, आजार जे काय असतील त्यांचा विसर पडतो, असं एक वेगळं वाचन असतं जे आपलं आपलं असतं. सो अशा प्रकारचं सगळ्या प्रकारचं वाचन माझं व्हायचं. पण नंतर माझं हिंदी आणि इंग्रजी पण वाचन थोडंसं व्हायला लागलं, पण इंग्रजी फार फारच कमी. नाही के बराबर इंग्रजी फक्त माझंही नव्हतं. मी पण खूप उशिरा सुरू केलं इंग्लिश वाचायला, अगदी नंतर नंतर. म्हणजे आता एक 5-6 वर्षांपूर्वी मी इंग्लिश वाचायला लागले असं, इतक्या आवडीने. त्याच्या आधी मला काय व्हायचं, माझा फार रसभंग व्हायचा, सतत डिक्शनरी कुठे बघणार ना वाचता वाचता, मग इरिटेट व्हायला लागायचं मला. करेक्ट. म्हणून पण जरा कमी, पण नंतर एकदा सवय लागल्यानंतर मजा यायला लागली. पण तू कॉलेजमध्ये स्टार्टेड एन्जॉयिंग रीडिंग इंग्लिश बुक्स एज वेल. या या वी डिड. कॉलेजमध्ये असताना तुझे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत कॉलेजमधले, उदाहरणार्थ. आणि तू लोकप्रिय होतास कॉलेजमध्ये असताना आणि आयुष्यभरच तसा तू लोकप्रियच आहेस काय. पण कुठे येते ती गाडी, कुठच्या प्लॅटफॉर्मवर लागते ते मला अजून कळत नाहीये. लांबून दिसते गाडी येताना, ती कुठच्या प्लॅटफॉर्मवर आता लागणार आहे कळत नाहीये. हा तर लगेच मी तेच विचारते की हे असं वय असतं, यु नो टेंडर एज, तिकडे खर तर माणूस आणि प्रत्येक माणूस तिथे काहीतरी लिहितो, काही काहीतरी म्हणजे ऑलमोस्ट तर कविताच लिहितात त्या वयात. तर तेव्हा काही घडलं का असं प्रचंड खूप असं वगैरे. हे बघ, या बाबतीतनं संदीप कवी म्हणायचे आहात हो. संदीप हसशील तर दात दिसतील. ह्या बाबतीत मी कवी मनाचा कमी आहे, वीक मनाचा आहे म्हणायला हरकत नाही. मी तुम्ही कवी आहात मी उलट, पण वीक म्हणजे कमकुवत मनाचं तर आहे, पण मी वीक म्हणजे ह्यातलं काय विकता येईल, मागणी तसा पुरवठा. मला वाटलं वीक म्हणजे आठवड्या आठवड्यानी कविता करायचा. छे छे, नाही नाही ग, वीक म्हणजे कमकुवत मनाचा, WEAKW. हा, आणि दुसरं वीक म्हणजे मराठीतलं ऱ्हस्व वी असलेला, विकायला म्हणजे मागणी तसा पुरवठा. या तत्वावरती मी आयुष्यात आतापर्यंत दोनच कविता केल्या, हो दोनच कॉलेजमध्ये असताना. हो आठवेल ना, महादेव लक्ष्मण डहाणूकर महाविद्यालय म्हणजे एकांकिका स्पर्धेतलं दादा कॉलेज, अनेक वर्ष पहिलं बक्षीस, दुसरं बक्षीस असं. आणि आम्ही कॉलेजचे सक्रिय खंदे आम्ही सगळे, विश्वास सोनी आमचे गुरु, मार्गदर्शक, दिग्दर्शक, आयुष्यात आम्हाला घडवणारे, वाचनाची मी योग्य आवड लावणारे सुद्धा विश्वास सोनी. चांगलं काय बघायचं, चांगलं काय वाचायचं त्या अवस्थेमध्ये असताना विश्वास सोनी. सो विश्वास हे करत असताना एक एकांकिका होती सहज सोप्प, त्या एकांकिकेच्या निमित्तानं विश्वासने सांगितलं की अरे पहिला सीन आणि दुसरा सीन ह्याच्यामध्ये ना मला एक जोड पाहिजे काहीतरी, ते मिळत नाही आणि मला सीन टाकायचा नाहीये, मला तो चेंज ओव्हर दाखवायचा आहे आणि तिथे लाईट्सचे चेंज ओव्हर होणार आणि हे ते होणार. सो मला काहीतरी पाहिजे, काहीतरी पाहिजे, काहीतरी पाहिजे, तर तू बघ ना काहीतरी. तर मी बसल्या बसल्या जे त्यावेळी फुरलं होतं हे बघ, असं मागणी तसा पुरवठा.
सो सहज सोपं म्हणजे त्या मुलीचं लग्न होऊन ती एका घरात जाते आणि त्यांची पहिली रात्र ह्याच्यावरती ती एकांकिका होते की मन जुळणं म्हणजे लग्नानंतरच्या आयुष्यामध्ये मन जुळणं किती आवश्यक आहे आणि ते म्हटलं तर किती सहज सोपं आहे अशी ती एकांकिका होती विश्वास होनीची. आणि त्याच्या आधीचा सीन होता तिच्या माहेरी आणि नंतरचा सीन तिच्या सासरी आहे. सो मधली जोड हवी होती. सो तेव्हा मला जे तेव्हा मी जे लिहिलं होतं ते असं होतं, एका छानशा घरात आली हसत पहाट, एका छानशा घरात आली हसत पहाट, नकळत तिच्या साथीला एक स्वप्न आले वाहात. एका छानशा घरात आली हसत पहाट, नकळत तिच्या साथीला एक स्वप्न आले वाहात, मनातला मोर चंद्राची कोर, मनातला मोर चंद्राची कोर, काजळ पक्षी मेंदीची नक्षी, हरखून गेलेत पाहता पाहता या चांदण्यांची वरात, एका छानशा घरात आली हसत पहाट, नकळत तिच्या साथीला एक स्वप्न आले वाहात. अशी ती मस्त आहे हे मी असं ते जोडकाम करून दिलं होतं या कवितेने. आणि मग पण किती मस्त आहे म्हणजे याच्या नंतर तुला का नाही नाही वाटलं की आपण लिहाव्यात कविता? व्हेरी स्ट्रेंज. नाही ग मी कवी वगैरे नाहीये. मला ते तुम्ही खूप बाप आहात, तुम्ही खूप मोठे आहात म्हणजे मला नाही शपथ सांग शपथ. मला वैभव जोशी, संदीप खरे हे माझे मित्र, जितेंद्र जोशी, संकर्षण कराडे, तू, तुमच्या सगळ्यांच्या कविता वाचताना मला अप्रूप वाटत, अचंबित होतो आणि मला कसं नाही हे सुचत याने मी अस्वस्थ पण होतो की तुम्हाला किती छान सुचतं, तुम्हाला ते सुचलेलं कसं शब्दांमध्ये छान मांडता येतं हे तुमचं तुमच्या कविता वाचून मला खरंच माझ्या मुद्रा लोप होतात तुझ्या. वा वा मला खरंच खूप मस्त वाटलं यार. आणि मला वाटत नाही ही कविता आधी कुफार कोणी अर्थातच ऐकली नसणार, कारण लोकांना माहितीच नाहीये तू कविता. डहाणूकर कॉलेजच्या मुलांना माहिती आहे, बाकी कोणाला. आणखी एक अशीच आठवण ह्या विषयावर केली होती मी एक कविता, आठवण. हा अशीच मागणी तसा पुरवठा, विकायला काढली नाही कसलीच गाज तरी मन हेलकावे, नाही कसलीच गाज तरी मन हेलकावे, आठवांचा भारद्वाज पाना पानात डोकावे. नाही कसलीच गाज तरी मन हेलकावे, आठवांचा भारद्वाज पाना पानात डोकावे. आठवण तशी जुनी त्याला धुमारे हे नव्हे, आठवण तशी जुनी त्याला धुमारे हे नव्हे, जसे क्षितिजा भोवती सांज पाखरांचे थवे. क्या बात है. आठवांचा भारद्वाज पाना पानात डोकं. थांब थांब आठवेल मला पुढचं पण आठवेल. आठवण ही फितूर करी गनिमांचे कावे, आठवण कधी फितूर आहे ना, आठवण ही फितूर करी गनिमांचे कावे, आली कशी न कोठून सांग कसे उमजावे. आठवण ही फितूर करी गनिमांचे कावे, सांग आली कशी न कोठून सांग कसे उमजावे, काही बोलता बोलता माझे शब्द म्यान व्हावे, आठवांचा भारद्वाज पाना पानात डोकावे. अशी अशी कविता वाद आहे यार, अजून एक होत मला ते काय आठवत. किती मस्त लिहिलंस तू. वा वा खूपच मजा आली. आणि आता तू एक आठवणीचीच कविता ऐकवलीस म्हणून मी छोटूशी माझी एक आठवणींवरची कविता आहे. ये बात, आता माझा दिवस सार्थकी लागणार. वा वा. आठवणी सरल्या स्वप्नांच्या घेऊन आले अवचित कोणी. आठवणी सरल्या स्वप्नांच्या घेऊन आले अवचित कोणी, नजरेमध्ये अनोळखी पण तीच जुनी भासली विराणी. आठवणी सरल्या स्वप्नांच्या घेऊन आले अवचित कोणी, नजरेमध्ये अनोळखी पण तीच जुनी भासली विराणी. उंबरठ्यावर पाऊल माझे
अडखळले का उगा कळेना, उंबरठ्यावर पाऊल माझे अडखळले का उगा कळेना, थरथरला प्राजक्त जरासा खूण अंतरी तरी पटेना, ऋणझुणले अनुबंध जरासे सरून उरला जरा पुरिया, आवाज गेला ऋणझुणले ऋणझुणले अनुबंध जरासे सरून उरला जरा पुरिया, नको नको म्हणताना बिलगे तुझा मिठीची साखर माया, तुझा मिठीची साखर माया। क्या बात है, वा 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 सुहा, बघा अशी एक कविता असेल तुम्हाला सुस्त बघा मग ए पण अमेय खोपकर लाईव्ह बघतायत आपलं। नमस्कार अमेय जी, नमस्कार भाईसाहेब, नमस्कार। त्यांनी अण्णासाहेब नमस्कार असं वरती म्हणलंय तर ते विचारत आहेत की पार्ल्यामध्ये तू काहीतरी हत्तीला शेपटी काढायचं रस्त्यात असा किस्सा आहे? हत्तीला शेपटी नाही काढायचो आमच्या पूर्वी पार्ल्या पूर्वी हत्ती नाही नाही पूर्वी पूर्वी कसं आता ते पेटा बिटा त्या ह्याच्यामुळे अलाउड नाहीये, पण पूर्वी हत्ती असायचे माहितीये, तसं आमच्या इकडे एक छोटस ग्राउंड होत, एक हत्ती होता आणि तो संध्याकाळचा असा लपकत 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 मार्केटमधनं फिरायचा आणि मग ह्याच्याकडनं फळ घे, त्याच्याकडनं केळ्या घे, असं सगळं त्याच असं सगळं चालायचं आणि मला ते बघून खूप मजा यायची। सो एके दिवशी त्याच्या मागून चालता चालता मी त्याची जी अशी मागे शेपटी हलत होती त्याची पकडली आणि अशी खेचली आणि पळून गेलो, हत्तीची शेपटी मी खेचली पळून गेलो मागून, तो हत्ती थांबला, माहुताला काही कळलं नाही, एक पाऊल मागे आला आणि त्याने अशी उलटी मागे लाथ मारली, नशिबाने मागे कोणी नव्हतं, एक रिक्षा तेव्हा येत होती, एक रिक्षा अशी आली होती आणि अशी ती रिक्षा निघून गेली बाजूने, पण असं मी तेव्हा केलं होतं काय मला काय माहित नाही, मी हत्तीची शेपटी अशी पळून खरकन खेचली आणि पळून गेलो, खटाक होळसार स्वभाव भयानक भयानक, असं मी तेव्हा केलेलं होत। खूपच जण आहेत काय काय खूप जण लाईव्ह बघतायत आणि खूप जण प्रश्न पण वेगवेगळे काय काय विचारतायत, खूप जण हसत आहेत, आपण सांगतोय तू सांगतोयस त्या किशांवरती स्त्रीलिंग पुल्लिंग वरची काका हाथरसी यांची एक कविता तुम्हाला ऐकायची का? अरे प्लीज ऐकव इर्शाद, अरे सॉरी प्लीज एक गंमत सांगते आता हे विषय निघाला म्हणून, परवाच्या लाईफ मध्ये मी संकर्षणला म्हटलं इर्शाद, म्हणजे आपण म्हणतो ना कविता ऐकवतो म्हटल्यावर इर्शाद असं नाही का म्हणत, तर एका महाशयांनी मला फेसबुकवरती टॅग केलंय आणि त्यांनी मला असं लिहिलंय की काय तुम्हाला लाज नाही का वाटत, तुम्हाला मराठीत म्हणता येत नाही का हे, काय इर्शाद वगैरे म्हणतात म्हणजे म्हणजे इर्शाद अशी कशाला दाद द्यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे, तर आता काय करायचं, त्यामुळे ऐकव असं मी तुला म्हणते, हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, आजकालच्या काळात आपल्या आजूबाजूला इतके त्रास असताना स्वतःच्या डोक्याला आणखीन का त्रास करून घ्या, नाही का जे चाललंय जगात ते काही वाईट आहे का? पुष्कर तू दिसेना असा झालायस, बफर होतोय, हा आलास आलास, डॉक्टर मोहन आगाशे यांचा तेवढा फोन आला तुम्ही कट केला असो, ते बघतात की काय माहित नाही। हा परत तर काका हाथरसी यांची एक स्त्रीलिंग पुल्लिंग अशी एक कविता आहे, काय मजेशीर आहे बघा कविता, काका से कहने लगे ठाकुर ठर्रा सिंह, काका से कहने लगे ठाकुर ठर्रा सिंह, दाढ़ी स्त्रीलिंग है ब्लाउज है पुल्लिंग, ब्लाउज है पुल्लिंग भयंकर गलती की है,
मर्दों के सर पर टोपी पगड़ी रख दी है। कह काका कवि पुरुष वर्ग की किस्मत खोटी, मिसरानी का जूड़ा मिसरा जी की चोटी। मिसरानी का जूड़ा मिसरा जी की चोटी। दुल्हन का सिंदूर से शोभित हुआ ललाट, दुल्हन का सिंदूर से शोभित हुआ ललाट, दुल्हा जी के तिलक को रोती हुई अलौट। रोली हुई अलौट टॉप्स लॉकेट दस्ताने, छल्ला बिचुआ हार नाम सब है मर्दानी। बगा पढ़ी लिखी या अपड़ देविया पहने बाला, पढ़ी लिखी या अपड़ देविया पहने बाला, स्त्रीलिंग जंजीर गले लटकाते लाला। लाला जी के सामने लाला पकड़े कान, लाली जी के सामने लाला पकड़े कान, उनका घर पुल्लिंग है स्त्रीलिंग है दुकान। लाली जी के सामने लाला पकड़े कान, उनका घर है पुल्लिंग स्त्रीलिंग है दुकान। स्त्रीलिंग है दुकान नाम सब किसने छाटे, स्त्रीलिंग है दुकान नाम सब किसने छाटे, काजल पाउडर है पुल्लिंग नाक के काटे। कह काका कभी धन्य विधाता भेद न जाने, कह काका कभी धन्य विधाता भेद न जाने, मूछ मर्दों को मिली किंतु नाम है जनाने। है ना, मूछ मर्दों के नाम। ऐसी ऐसी सैकड़ों अपने पास मिसाल, ऐसी ऐसी सैकड़ों अपने पास मिसाल, काकी जी का मायका काका की ससुराल, काकी जी का मायका काका की ससुराल, काका की ससुराल बचाओ कृष्ण मुरारी, काका की ससुराल बचाओ कृष्ण मुरारी, उनका बेलन देख कांपती छड़ी हमारी। मगर भाई चाहता उनका बेलन देख कांपती छड़ी हमारी। कैसे जीत सकेंगे उनसे करके झगड़ा, कैसे जीत सकेंगे उनसे करके झगड़ा, अपनी चिमटी से उनका चिमटा है तगड़ा। अतहेते इतक छान दिले, मंत्री संतरी विधायक सभी शब्द पुल्लिंग, मंत्री संतरी विधायक सभी शब्द पुल्लिंग, तो भारत सरकार फिर क्यों है स्त्रीलिंग। ओ क्या क्यों बात है, स्त्रीलिंग समझ में बात ना आती, क्यों है स्त्रीलिंग समझ में बात ना आती, 90% मर्द किंतु संसद कहलाती। काका बस में चढ़े हो गए नर से नारी, शेवटी का मंडा है, काका बस में चढ़े हो गए नर से नारी, कंडक्टर ने जो कहा आ गई एक सवारी, कंडक्टर ने जो कह दिया आ गई एक सवारी ही। काका हतर सिंह जी स्त्रीलिंग पुल्लिंग ही कविता, मग अशी व्याकरणावरनं आठवली, मग अशी आपण जे स्त्रीलिंग पुल्लिंग म्हटलं त्याच्यावरनं आठवली। काय ऑब्झर्वेशन आहेत ना, पण ही सॉलिड, किती बारीक 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 गोष्टी, मस्त लिहिलंय। यस यस यस, तुझी एखादी आणखीन एक कविता छानशी ऐकव ना मला। ही माझी ऐकवू का, ऍक्च्युली बरं ठीक आहे, बाकी फरमाईशी पण नंतर ऐकवते। एक ना एक एक छोटीशी कविता ऐकवते आणि मग आपण तुझ्याकडनं जास्त, मला माहितीये की तुझ्याकडे खूप हास्य कवितांचं कलेक्शन आहे आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये फारशा हास्य कविता कधीच म्हटल्या गेलेल्या नाहीयेत, तर मी एक हा तर त्याच्यामुळे मी एक माझी लहानशी कविता ऐकवते आणि मग तू आणखीन आम्हाला ऐकव ना प्लीज कुठल्या तरी हास्य कविता। जरूर, एक मिनिट, हमका एक मिनिट दो ढूंढने को। मी एक अगदी, आणि मी बऱ्याचदा ऐकवली आहे कविता, त्याच्यामुळे कदाचित ही बऱ्याच लोकांना ठाऊक असेल। एक गोष्ट तुझी माझी वाटून वाटून घेताना, एक गोष्ट तुझी माझी वाटून वाटून घेताना, एक गोष्ट तुझी माझी वाटून वाटून घेताना, तुझं माझं करता करता आपलं म्हणू लागताना, नव्यानेच काही बाही तुझ्याबद्दल कळू लागतं, नव्यानेच काही बाही तुझ्याबद्दल कळू लागतं, नातं जुनं होता होता खोल खोल मुरू लागतं। वा, तुझे माझे किती क्षण काही गोड काही कडू, तुझे माझे किती क्षण काही गोड काही कडू, उरी पोटी वेडे हसलो तितकेच अलवार पुसलेस रडू। वा,
एक गोष्ट तुझी माझी जपून जपून ठेवलेली, एक गोष्ट तुझी माझी जपून जपून ठेवलेली, तळकप्प्यात मनाच्या हलके हलके रुजलेली, तळकप्प्यात मनाच्या हलके हलके रुजलेली. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे, अप्रतिम. ही मी ऐकली होती तुझी कविता. हा, ही मी 2-3 वेळेला ऐकवली आहे. हो, वा वा वा, सुरेख सुरेख. मी एक भारतीय रेल हुल्लड मुरादाबादी यांची एक कविता आहे. वा, हुल्लड मुरादाबादी खर तर मुरादाबादचे होते म्हणून त्यांचं नाव हुल्लड मुरादाबादी, आणि हुल्लड म्हणजे हंगामा करणारे. त्यांचं खरं नाव तसं नव्हते, पाकिस्तानात भारतात आले होते. सो मुरादाबादला सेटल झाले म्हणून त्यांचं नाव मुरादाबादी झालं. आणि माझे एक खूप आवडते कवी आहेत ते, आणि ते लाईव्ह शो मध्ये कवी संमेलनात जे सादर करायचे त्यांचं सादरीकरण पण अप्रतिम असायचं. तुम्हाला माझ्या मते युट्यूबवर किंवा कुठेही तुम्हाला त्यांचे काही क्लिप्स बघायला मिळतील की काय भन्नाट माणूस होता, आणि आजूबाजूच्या गोष्टीचं व्यंग ते शोधून त्याचं खूप छान पद्धतीने ते मांडायचे, खूप संवेदनशील होते. पण ही कविता एक अशी आहे, रेल यात्रा, भारतीय रेल, त्याच्यावरती त्यांनी म्हटलंय. एक बार हमें करनी पड़ी रेल यात्रा, एक बार हमें करनी पड़ी रेल की यात्रा, देख सवारियों की मात्रा, पसीने लगे छूटने, हम घर की तरफ लगे फूटने. इतने में एक कूली आया, इतने में एक कूली आया और हमसे फरमाया, साहब अंदर जाना है. आपल्याला आज माहिती आहे ट्रेन मध्ये शिरायचं म्हणजे महत् प्रयासाने शिरावं लागतं, त्यासाठी एक अभ्यास लागतो. म्हणजे मी मध्ये थांबून सांगतो, माझी वहिनी सोलापूरची, मोठ्या भावाची बायको, लग्न होऊन जेव्हा मुंबईत आली तेव्हा तिला 7 दिवस पार्ला स्टेशनवर भाऊ घेऊन उभा राहायचा सकाळी आणि संध्याकाळी, कि बघ ट्रेन्स कशी लोक जात आहेत कशी येत आहेत, यासाठी 7 दिवस ती नुसती बघून फक्त बघायची की किती किती वेळाने ट्रेन्स येतात. आणि मग त्यानंतर तिने ट्रेन मधनं प्रवास सुरू केला आणि मग त्याचा सराव झाला. तर इतने में एक कुली आया और हमसे फरमाया, साहब अंदर जाना है. हमने कहा हा भाई जाना है. उसने कहा अंदर तो पहुंचा दूंगा पर रुपए पूरे 50 लूंगा. उसने कहा अंदर तो पहुंचा दूंगा पर रुपए पूरे 50 लूंगा. हमने कहा सामान नहीं केवल हम हैं. तो उसने कहा क्या आप किसी सामान से कम हैं. जैसे तैसे डिब्बे के अंदर पहुंचे, यहां का दृश्य तो और भी घमसान था. जैसे तैसे डिब्बे के अंदर पहुंचे, यहां का दृश्य तो और भी घमसान था. पूरा का पूरा डिब्बा हमें अपने आप में एक हिंदुस्तान था. कोई सीट पर बैठा था, कोई खड़ा था. कोई सीट पर बैठा था, कोई खड़ा था. जिसे खड़े होने की भी जगह नहीं मिली वो सीट के नीचे पड़ा था. इतने में एक बोरा उछल कर आया और गंजे के सर से टकराया. इतने में एक बोरा उछल कर आया और गंजे के सर से टकराया. गंजा चिल्लाया, यह किसका बोरा है. बाजू वाला बोला, इसमें तो 12 साल का मारा छोरा है. तभी कुछ आवाज आई और इतने में एक बोला चाली चली. दूसरा बोला, या अली या अली. हमने कहा काहे की अली काहे की बली. ट्रेन तो बगल वाली चली. हुल्लड मुरादाबादी. हुल्लड मुरादाबादी त्यांचे हास्य दोहे पण आहेत माहितीये का, त्यांनी फार छान लिहिले. हा, बुरे समय को देख कर गंजे तू क्यों रोए. बुरे समय को देख कर गंजे तू क्यों रोए. किसी भी हालत में तेरा बाल न बाका होए. काय भारी काय सगळेच जाऊ शकतो तुमचं नाही. हुल्लड काले रंग पे रंग चढे ना कोय. म्हणजे ज्यांना काळा रंग असं वाटत असेल त्यांना हुल्लड कहे. काले रंग पे रंग चढे ना कोय. लक्स लगा के कामळी तेंडुलकर ना होय. क्या नेता नेता को कहता गधा. नेता को कहता गधा शर्म न तुझको आए. नेता नेता को कहता गधा शर्म न तुझको आए.
कभी गधा इस बात का बुरा ना मान जाए। एक आणखीन त्यांचं थांब, बूढ़ा बोला वीर रस मुझसे पढ़ा ना जाए, बूढ़ा बोला वीर रस मुझसे पढ़ा ना जाए, कहीं दांत का सेठी नीचे न गिर जाए। सत्यवान पर है गिरी इस कलयुग में गाज, सत्यवान पर है गिरी इस कलयुग में गाज, सावित्री के साथ में भाग गए यमराज। आणि सगळ्यात शेवटी ते म्हणजे जो भी दोहा पाठ में ताली नहीं बजाय, तर तू ताळ्या वाजवल्यास, जो भी दोहा पाठ में ताली नहीं बजाय, उस नर को विथ फॅमिली पुलिस पकड के जाय, उस नर को विथ फॅमिली पुलिस पकड ले जाय, असे हे हुल्लड असे हुल्लड मुरादाबादी फॅन्टॅस्टिक आहे। हो, हे सगळं धर्मयुग मध्ये पण यायचं, खूप छान यायचं। एक नवरा बायको भांडणावरती शैल चतुर्वेदी यांची एक कविता आहे, वाचू का? आपल्याकडे वेळ आहे ना? हो हो, म्हणजे इर्षाद प्रश्नच नाही, इर्षाद नाही, फक्त एकच सेकंड थांब, मुश्किल एकच सेकंड थांब, कोणा कारण मध्येच व्हिडिओ झाला होता आता, तर कविता सुरू केल्यानंतर तसं नको व्हायला। तुला येतोय ना माझा व्हिडिओ आणि व्हॉइस क्लिअरली? हो 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 हो, हा येस येस येस। आम्ही जर मध्ये हे वाचतो, कोण कोण, प्रतीक्षा म्हणजे स्पृहा, मला तो खूप आवडते आणि मला तुझ्या सोबत एकदा लाईव्ह माझ्या सोबत बोलायचे आहे, बघ जायचं आहे। हाय प्रतीक्षा, सिरियल फिल्म असो, हा गेलं त्या ओढ्यात गेलं असो। मिस्टर शिवत्री, हाऊ वॉज इट वर्किंग विथ मिस्टर राजकुमार हेरानी अँड द मुन्नाबाई फ्रँचायझी? This Malbari is asking me, Hi Mr. Shrutri, how was it working with Mr. Rajkumar Hirani? Rajkumar Hirani अत्यंत हुशार आणि पेपरवर्क वरती सगळ्यात जास्त विश्वास ठेवणारा दिग्दर्शक आतापर्यंत मी बघितलेल्यांपैकी। म्हणजे त्यांचं पेपरवर्क इतकं कडक असतं की सेटवरती वेळ वाया जाता कामा नये, आणि दिग्दर्शकाने नटाला एक चौकट दिलेली असते, तशी ती आम्हाला त्यांनी दिलेली होती की तुमच्या कॅरेक्टरची ही चौकट आहे, या चौकटीत तुम्हाला जे काही इम्प्रोव्हायझेशन करायचं ते करा, चौकटीच्या बाहेर जाऊ नका। सो अत्यंत हुशार आणि स्वतः उत्तम एडिटर असल्यामुळे कुठचा शॉट कुठे लागणार आहे ह्याची त्यांना पुरेपूर कल्पना असल्यामुळे त्यांनी कधीच कुठचं, मला आठवत नाही की आम्ही केलेलं शूटिंग कुठचं वाया गेलंय किंवा हे लागलंच नाही असं झालेलंच नाही। सो त्यामुळे पेपरवर्क आणि हे अगदी कडक केल्याशिवाय ते सेटवर जात नाही, आणि त्यांच्या डोक्यात पक्क असतं राजकुमार हिरानी बरोबर काम करायला मिळणं म्हणजे भाग्य असत। आणि त्यांनी माझी राष्ट्रगीत बघून त्यांनी मला अनेकदा विचारलं, तू क्या सिर्फ राष्ट्रगीत ही करता फिरेगा की और भी कुछ करेगा? आणि त्यानंतर मला असं वाटलं की आपण आता वेगळं, कारण मी 75 मराठी कलाकारांचं राष्ट्रगीत केलं, त्यानंतर छत्तीसगडमध्ये जाऊन तिथल्या कलाकारांचं राष्ट्रगीत केलं, वादकांचं राष्ट्रगीत केलं, मग उबुंटूचा जो चस्का, म्हणजे उबुंटूचं जे एक एक बोच असावी लागते, मी ते कोणीतरी कटकन सोनाराने कान टोचावे लागतात, तसं राजकुमार हिरानी मला भेटले म्हणाले तेरे तीनों राष्ट्रगीत मैंने देखे, तो सिर्फ राष्ट्रगीत ही करता फिरेगा की और भी कुछ करेगा? मला वाटलं की नाही, जेव्हा राजू हिरानी सरांना सुद्धा जेव्हा कळतं की, मग उबुंटू साठी ते प्रयत्न आणखीन मी प्रखर केले आणि उबुंटू फिल्म बनली। पण हे मला आठवते की त्यांनी आज या लाईव्हच्या निमित्ताने मी हे सगळ्यांना सांगणार की मी आणि वरद आम्ही पहिले लोक आहोत ज्यांनी उबुंटूची गोष्ट ऐकली होती जेव्हा ती लिहिली जात होती। यस 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 यस, स्पृहा आणि वरद यांना मी ती गोष्ट पहिल्यांदा ऐकवली होती। आणि अंधेरीच्या महाराजा या हॉटेलमध्ये आपण मी सांगतो चिकन पुली मुंची खात होतो। करेक्ट, स्पृहाच्या सासू सासऱ्यांसाठी वरदने खाल्ले नाही चिकन पुली मुंची, बरोबर ना? करेक्ट करेक्ट करेक्ट।
तर असं सगळं आपण ते खाऊन आपण त्याच्यावरती डिस्कस केलं होतं आणि मग 2-3 वेळा आपण त्याच्यावरती डिस्कस केलं होतं कसं काय करता येईल. आणि आता कमिंग टू दॅट, मला एक आता म्हणजे आपण हे काय प्लॅन्ड गप्पा नाही आहे त्याच्यामुळे जसा विषय निघतोय तसं आपण सगळं बोलतोय, पण मला ऍक्च्युली तुला विचारायचंय की अभिनेत्याकडनं दिग्दर्शकापर्यंत जाण्याचा हा जो तुझा प्रवास आहे त्याचं कुठेतरी तुला ते स्टोरी टेलिंग आवडतं हे तर आम्ही सगळ्यांनीच बघितलंय, कारण कुठलाही एक साधा सुद्धा किस्सा पण रंगवून सांगण्याची तो प्रेझेंट करण्याची तुझ्याकडे हातोटी आहे, त्याच्यामुळे नॅचरली कधी ना कधीतरी तू दिग्दर्शक होणारच होतास, त्याच्यात काही प्रश्नच नव्हता. पण हे सगळं कसं घडून आलं आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा मी 2-3 प्रश्न क्लब करते, पण तुला संगीताचा जो उत्तम कान आहे तो सुद्धा त्याच्यात खूप छान आलाय उबुंटू मध्ये, कौशलदादांनी गाणी केली आहे जी म्हणजे हीच आमची प्रार्थना, ही म्हणजे आजच्या काळातलं हमको मन की शक्ती देणं आहे ते जवळपास, इतकं अप्रतिम झालेलं. तर हे कसं वर्कआउट झालं सगळं? मुळात ना शाळा हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. आजही पार्ले टिळक विद्यालयाच्या बाजूने जाताना शाळेच्या इमारतीकडे बघून गळ्यात आवंडा दाटून येतोच. मी इतकं शाळेवरती प्रेम आहे आणि असायलाच हवं, म्हणजे तो अत्यंत जिव्हाळ्याचा विषय माझा. ती जुनी पार्ले टिळक विद्यालयाची आमची शाळेची इमारत, आता ती राहिलेली नाहीये, प्रयोगशाळा राहिलेली नाहीये, आमची चित्रकला कक्ष राहिलेला नाहीये, संगीत कक्ष राहिलेला नाहीये. ते कौलारू अशी चित्रकला कक्ष, संगीत कक्ष, प्रयोगशाळा होती, ती तर गेली आहे, पण ते सगळं आठवतं ना तिकडनं जाताना. सो शाळा हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आणि लहान मुलं अत्यंत आवडती, म्हणजे लहान मुलं म्हणजे जीवकी प्राणी असं सगळं असल्यामुळे ही गोष्ट जेव्हा धनंजय कुबल आणि अनुराधा इंदुलकर नावाच्या माझ्या एका मैत्रिणीने धनंजय कुबल आणि त्यांनी डेव्हलप केलेली गोष्ट मला ऐकवली तेव्हा मला वाटलं की अरे किती छान गोष्ट आहे, याला कोणीतरी सिनेमाच्या स्वरूपात आणायला पाहिजे. म्हटलं तुम्ही कोणीतरी चांगला दिग्दर्शक बघा, चंद्रकांत कुलकर्णी, महेश मांजरेकर वगैरे यांना विचारा असं तसं. म्हटलं पण मला ना तुमच्या गोष्टीमध्ये काही त्रुटी किंवा थोडे फ्लॉ जाणवत आहेत, तर मी तुम्हाला ते पाठवतो. म्हणून मी त्यांना पाठवलं की मला हे हे जाणवतं, त्यांनी ते बघितल्यानंतर मला अरे एवढं तू छान त्याचं विश्लेषण केलंयस आणि एवढं छान मांडलंयस, तर तू का नाही डिरेक्ट करत? म्हटलं मी जर डिरेक्ट करेन तर मग मला माझ्या पद्धतीने करायला आवडेल. मग मी त्या गोष्टीवरती विचार करायला लागलो त्या गोष्टी, आणि मग त्या गोष्टीत त्यांची कथा मी आजच्या काळाची आणि माझ्या पद्धतीने मी ती डेव्हलप केली. सो जर्म तो होता पण त्याला फुलवलं, कथा विस्तार करून फुलवलं मी. आणि मग प्रतिमा कुलकर्णींच्या कडे गेलो, त्यांनी त्याचा उत्तम स्क्रीन प्ले दिला, अरविंद जगताप, मी आणि पराग ओझा असा मी तिघांनी मिळून त्याचे डायलॉग्स लिहिले, कारण ती ना माझ्या पूर्ण झिरपली होती आतमध्ये आणि मला त्यासाठी कोणीही ऍक्टर ऍक्टर नको होते. म्हणजे तू बघशील तर त्याच्यात जी लहान मुलं आहेत त्याच्यात भाग्यश्री एक तिने आधी काम केलेलं होतं, आरती मोरेने आधी काम केलेलं होतं आणि अथर्व पाध्ये हा त्याने कॅमेरा बघितला होता एक जुजबी, बाकी कोणीच काम केलं नव्हतं. सुबोध भावेचा मुलगा, कारण तो माझ्या शेजारी राहता मी बघायचो त्याला लहानपणापासून, त्याला बघत असलं म्हणून माझ्या डोळ्यात ते कॅरेक्टर लिहित असताना मी त्याला डोळ्यासमोर ठेवून लिहिलं होतं. प्रतिमाताई साक्षीदार आहे की मी म्हटलं तर हा हाच आहे, हा प्रतिमाताई, हा हा आहे, हा लिहिताना ह्याच्याच पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला विचार करायचा, कान्हाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. सो कान्हाचं कास्टिंग माझं पक्क होतं की ह्यालाच घेणं. मग कान्हाने मला सांगितलंय बघ आपण एका मुलाला माझ्या बाजूच्या बिल्डिंग मधल्याला बोलवूया, तू त्याची ऑडिशन घे, तुला तो आवडला नाही तर त्याला तोंडावर सांगू नकोस, त्याला वाईट वाटेल, मी 2 दिवसांनी त्याला नंतर सावकाशीने सांगेन, असं कान्हाने मला सांगेन. म्हटलं बोलव त्या मुलाला. मग त्या मुलाला बोलवलं, त्यावर ऑडिशन घ्याय का, मला मुलांच्या बरोबर गप्पा मारायच्या होत्या, ऑडिशन साठी स्क्रिप्ट देऊन हे पाठ करा वगैरे नको, कारण मला अशा प्रकारे काम करूनच घ्यायचं नव्हतं मुलांकडून. सो मी त्यांच्यावर गप्पा मारत 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 मग माझ्या असिस्टंट डिरेक्टरच्या बहिणीचा मुलगा वगैरे असे सगळी मुलं मी गोळा करत गेलो आणि त्या मुलांच्या बरोबर मी वर्कशॉप घेतलं. त्या मुलांना सांगितलं की मला हसण्याची ऍक्टिंग नकोय, रडण्याची ऍक्टिंग नकोय, मला ते तुम्ही खरोखर फील करायला हवं, तुम्ही ते इमोट करायला हवं. मग ते कसं करायचं? सो हाऊ टू फील अँड इमोट,
त्याच्यात सगळ्यात पहिलं लिसन टू अदर ऍक्टर्स हे त्यांना सांगितलं की पहिलं समोरच्या ऍक्टरचं ऐका, त्याशिवाय ऍक्टिंग काहीच नसते, रिएक्शन असते, हे लक्षात घ्या. सो तू जर फिल्म बघशील तर त्याच्यात मुलं इतकी छान ऐकताना दिसतात, ऐकून रिएक्ट होताना दिसतात, कारण पहिलं आणि अधोरेखित असं तेच होतं की पहिलं समोरचा काय बोलतोय ते ऐका. सो ते ऐकताना मुलं दिसतात उबुंटू मध्ये आणि म्हणून त्यांचे रिएक्शन लोकांना आवडतात. आणि कॉन्सन्ट्रेशन ह्या निमित्ताने कान्हा कसा विचार करतो, सुबोध भावेचा मुलगा जग जाहीर होईल, मी त्यांना एक्सरसाइज दिला होता की हा तुमचा तळहात आहे, त्या हातावरती मी एक बॉल बेरिंगचा बॉल ठेवलाय, छोटा बॉल बेरिंगचा बॉल, त्याच्याबरोबर खेळा, टिपवर आणा, हे हातात घ्या, हे कॉन्सन्ट्रेशन आहे ना आणि इमॅजिनेशन आहे, असं खेळा, मग हातात घ्या, उडवा, पडला, उचला. सो ही इमॅजिन करतात ना तुम्ही, सो तुमची व्हिज्युअलायझेशन पॉवर कामाला लागते, हे करा सगळं झालं, आता तो खिशात ठेवा आणि उद्या येताना परत घेऊन या आणि मला दाखवा. तर काना मला उद्या पण हीच पॅन्ट घालायची. म्हणजे त्याने इमॅजिन केलं होतं की एक खरा बॉल बेरिंग आहे, खिशात ठेवलाय आणि उद्या घेऊन या आणि मला दाखवा, तर म्हणजे उद्या हीच पॅन्ट घालायची असं कानाने. हे बघा हा इनोसन्स आहे ना, हा जगात याचं काय कराल तुम्ही. सो असा काना त्या सिनेमा, म्हणून तो काना तिथे तसं दिसला आणि सगळ्या मुलांनी अप्रतिम काम केलं. आणि अर्थात समीर सामंतची माझी ओळख काट्यारपासून होतीच आणि समीर खूप छान लिहितो म्हणून मी समीरला भेटायला बोलवलं. मी समीर आणि कौशल आम्ही भेटलो कौशलच्या घरी आणि तुम्हा दोघांनाही मी गोष्ट सांगतो आणि मला मी सिनेमातली गाण्याचे पॉइंट सांगतो. इथे गाणं आहे, इथे गाणं आहे, इथे गाणं आहे, एक टायटल सॉन्ग आहे ते इथे येणार आहे, कळलं, हे इथे येणार आहे, ही प्रार्थना आहे ती इथे येणार आहे. प्रार्थनेचे तीन भाग आहेत की नाही, तेव्हा मी प्रार्थनेचे दोन दोन तीन भाग केले होते बरोबर, की सुरुवातीला प्रार्थना आहे, मग ती मुलं जेव्हा शहरात हरवतात तेव्हा दुसरा भाग आहे आणि शेवटी ती शाळा चालू होत असताना तिसरा भाग आहे. प्रार्थनेचे असे तीन भाग आहेत असं सांगितलं आणि म्हटलं मला प्रार्थना अशी पाहिजे की छोट्या फ्रेजेस पाहिजेत आणि सहज साधे सोपे शब्द पाहिजेत, सहज लक्षात राहतील असे पाहिजेत असं मी समीरला सांगितलं. आणि गोष्ट सांगितल्यानंतर म्हटलं हा थॉट आहे त्याच्या मागचा, उबुंटूचा थॉट हा आहे की मी आहे कारण आपण आहोत, माझं अस्तित्व आपल्याशिवाय काही नाहीये वगैरे वगैरे सांगितल्यानंतर तिथल्या तिथे समीरला सुचलेल्या या दोन ओळी आहेत, हीच अमुची प्रार्थना आणि हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. आणि मी वेडा झालो या दोन ओळी ऐकल्यानंतर. आणि कौशल म्हणाला एक मिनिट थांबा, एक मिनिट, कौशलने हार्मोनियम काढली आणि ह्या पहिल्या दोन ओळींना कौशलने तिथे संगीत दिलं पहिल्या मीटिंगमध्ये. हो पहिल्या मीटिंगमध्ये म्हणजे कौशल म्हणतो रे शब्द घेऊन येतात चाल, ते असं आहे की त्याने शब्द सांगितले ही चमूची प्रार्थना आणि हे चमूचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. क्लास कौशलने तिथे. आणि त्यामुळे त्या पहिल्या मीटिंगमध्ये गोष्ट ऐकून चहा घेईपर्यंत ह्या दोन ओळी फुक्स झाल्या होत्या, हे ठरलं होतं. मग समीरने पाठवलेली कडवी होती, त्याच्यामध्ये आम्ही थोडे फेरफार केले, थोडे शब्द बदलले, काही गोष्टी थोड्या क्लिष्ट वाटल्या, मग समीरने त्या बदलून दिल्या आणि त्या अप्रतिमच झाल्या. सगळं समीरने आउटस्टँडिंग लिहिलंय. आज समीरने आणखीन एक गाणं जे त्यातलं लिहिलंय तेही फार सुरेख लिहिलंय, काळोखाचा रंग कोण होता आणि त्याची कॉन्सेप्ट अशी होती की हे काव्य बघ ना किती छान आहे. मी त्याला म्हटलं की आपण शहरात न जेव्हा गावात जातो तेव्हा आकाशाकडे बघितल्यानंतर आपल्याला लख चांदणं दिसतं की नाही, चांदण्या दिसतात की नाही, आपल्याला शहरात दिसत नाही कारण आपल्याकडे चकाचांद अशी समोरच रोशनी आहे ना, समोर आहे, त्यामुळे आकाशात आपल्याला चांदण्या दिसतच नाही, आपल्याला चांदणं दिसतं, आपल्याला तारे दिसतात, बघायचं लक्षातच येत नाही त्या सगळ्या लाईट्सच्या माऱ्यामध्ये. एक्झॅक्टली आपल्याकडे आणि स्काय स्क्रॅपर्स एवढे आहेत ना की आपल्याला ते दिस आकाशाचा तुकडा छोटा दिसायला लागलाय ना आता मुंबई, एवढाच कापलेला
छोटासा आकाशाचा तुकडा दिसतो, त्यामुळे आपल्याला चांदण्या तारे दिसतच नाहीये बरोबर. सो आपल्याला गावात गेल्यानंतर आपल्याला अप्रूप वाटतं ना, आईला काय मस्त चांदणं दिसतंय. आणि आपण विशेषतः कोकणात वगैरे गेलो की आपण काळोख बघतो, आपण चांदणं बघतो नाही का, तारे बघतो, मग हा सप्तऋषी, ही त्याची शेपटी, हा ध्रुव तारा, हे ते सगळं आपलं तिकडे तिकडे चालतं ना. तर म्हटलं ही गावातली मुलं जेव्हा शहरात आली आहेत त्यांचा उलटा प्रवास आहे, आपलं बरोबर उलट आहे की आम्हाला गावात कसं चांदणं दिसतं, तारे दिसतात, इथे एवढा प्रकाश आहे पण इथे तारेच तुम्हाला दिसत नाहीये, तुम्ही कसे जगता, असा त्या गावातल्या मुलांचा शहरातल्या माणसांना प्रश्न आहे की तुमच्याकडे एवढा प्रकाश आहे पण ज्ञानाचा प्रकाश कुठे आहे. हा गावातल्या मुलांचा शहरातल्या मुलांना, शहरातल्या माणसांना विचारलेला प्रश्न आहे. त्याच्यावरती त्याने ते लखलखणाऱ्या लाख दिव्यांनी झगमगणारी धरती, एकही तारा इथे दिसेना का आकाशीवरती, आणि अप्रतिम गाणी आणि त्याची ती जी टॅगलाईन आहे ना, सांगा काळोखाचा रंग कोणता, काय सांगशील तू, काळोखाचा रंग कोणता, काय त्यांनी ती लाईन दिली अप्रतिम. सो ही आणि मुग्धा हसबनीसने हे अप्रतिम गाणं गायलंय. नाही, मुग्धा वैशंपायनने ते गायलंय, प्रार्थना गायलीय, काळोखाचा रंग कोणता मुग्धा हसबनीसने गायलंय, अप्रतिम गायलंय हा हसबनीसने, आणि त्यासाठी तिला पुरस्कार सुद्धा आहे मुग्धा हसबनीस. आणि गंमत अशी की अमित पाध्ये नावाचा जो अरेंजर आमचा मित्र आहे, सो त्याच्याकडे हसलीस ना, त्याच्याकडे मी कौशल रात्री जमायचो, मी शूटिंग करून यायचो, कौशल पण त्याची कामं आटपून जेवून बिवून आम्ही त्याकडे रात्री जमायचो, आणि मग कौशल कविता घेऊन गप्पा मारत 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 गाण्याच्या चाल अमुक तमुक हे ते करत बसायचा, आणि मग हे करूया का ते करूया का ते करूया का, आणि तिकडे अमित पाध्येची बायको रुचा पाध्ये ती गाऊन दाखवायची कसं वाटतंय ते, मग आम्ही तिथलं तिथे वाजवून ते हे करून दाखवायचं की हे बघ हे असं आहे हे असं आहे. सो कौशल अमित आणि रुचा मिळून ते मला तो फील द्यायचे, मग हा चला ही फ्रेज उत्तम झाली, आता पुढे जाऊया आता पुढे जाऊया असं करत पहाटे 5-6 वाजेपर्यंत आमचं काम चालायचं. रुचा पाध्ये आमचं पोट भरीचं खाणं आम्हाला द्यायची, चहा मधून मधून असायचा खायचो आणि मग घरी जाऊन झोपायचो. सो असं हे गाणं म्हणजे तयार झालं. आणि संगीताचा कान वगैरे मला माहित नाही पण मला एवढं कळतं की हे चांगलं आहे, एवढं मला नक्की कळतं हे चांगलं आहे. सो कौशलने जेव्हा ते चाली दिल्या आणि ते केलं ना, तेव्हा तो सगळा अनुभव मला घ्यायचा होता की शब्दांना चाल कशी लागते. सो एक निर्माता दिग्दर्शक म्हणून आपल्या सिनेमातली गाणी होत असताना आपण तिकडे असायला पाहिजे, आपलं इनपुट देणं न देणं हा नंतरचा भाग आहे, आपण तिकडे तो अनुभव घ्यायला पाहिजे ना की तुमच्या डोक्यातली कल्पना एकाने कागदावर उतरवली आहे आणि दुसरा त्याला संगीत देतोय, तर तो अनुभव घ्या, तो फारच समर्थ करणारा म्हणजे समृद्ध करणारा अनुभव होतो. पुष्की आपले खूप मित्र आहेत, मी प्रत्येकाचं नाव घेत नव्हतं इकडे मध्ये, पण वरद कठापुरकर लाईव्ह ऐकत होता, किंवा अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे साहेब इकडे आलेले आहेत आणि ते पण आपल्याला हाय करतायत, असे सगळे मित्रमंडळी आहेत. आणि सगळ्यांना प्रणाम, हे सगळे माझे खूप दिग्गज मित्र आहेत, सगळे सगळ्यांकडे कलाकारी ठासून भरलेली आहे, ओतप्रोत भरलेली आहे, आणि ती कलाकारी म्हणजे किडे कलाकारी असं म्हणतोय मी, या सगळ्यांकडे खूप किडे आहेत. तर लवकरात लवकर हे सगळं संपल्यानंतर किड्यांचं आदान प्रदान करण्यासाठी तरी भेटूया. पूर्वी ज्या काळी घरात माशाचे टँक असायचे माहितीये ना, माशाचे टँक, आणि त्या माशांना खायला घालायला किडे आणायला लागायचे माहिती, ते तो पार्ल्यात एके ठिकाणी मिळायचा, ते असं ते त्याच्यात ते किडे ठेवायचे आणि ते त्याच्यात की मासे ते किडे जाऊन खायचे. सो असे किडे घ्यायला आपण जायचो ना, तसे आपण एकमेकांचे किडे आदान प्रदान करायला भेटूया असं मला वाटतंय. प्लीज यार, खूप असह्य होतंय. आणखीन एक तुझ्याबद्दलचं ऑब्झर्वेशन माझं असं आहे पुष्की, तू सांग ते बरोबर आहे की नाही, पण मे बी तुझं हे जे साहित्य आणि या सगळ्या गोष्टीचं प्रेम आहे, तर अनेक तुझी जी प्रोजेक्ट्स आहेत ती अशा गोष्टींवर आधारित अशी झाली आहेत समहाव, म्हणजे हसवा फसवी बघ किंवा सूर्याची पिल्ले बघ, अशा अनेक
कुठल्या तरी उत्तम साहित्यावर आधारित गोष्टींमध्ये सुद्धा तू काम केलंयस. ऍक्च्युली हसवा फसवी बद्दल पण लोकांना आवडेल थोडंसं ऐकायला, कारण हसवा फसवी म्हणजे दिलीप काका हे इतकं घट्ट समीकरण असताना ते नव्याने करायला घेणं एकतर हे प्रचंड चॅलेंज आहे, आणि त्याच्यात तू लाईव्ह तिकडे काय धिंगाणा करतोस ते मी प्रत्यक्ष बघितलंय ऑन स्टेज. तर मला ऍक्च्युली सांग, तुला सगळ्यात आवडणारा हसवा फसवी मधलं कॅरेक्टर कुठलंय? माझं सगळ्यात आवडतं कॅरेक्टर म्हणजेच वयोवृद्ध नट कृष्णराव हेरंबकर. कारण मला ना आजी आजोबा मला जाम आवडत भाई, त्यामुळे हे आजोबा मला खूप आवडत कृष्णराव हेरंबकर. आणि दुसरं प्रॅक्टिकल कारण म्हणजे सगळा जो हे आहे पसारा जो उघडलेला आहे तो ह्या कृष्णराव हेरंबकर नावाच्या वयोवृद्ध महान नटाचा सत्कार करण्याच्या निमित्ताने मांडलेला आहे. आणि तो सगळा हे मांडलेला आहे खेळ, आणि अजून कृष्णराव हेरंबकर पोचत नाहीयेत, आणि मग येणारी उर्वरित 5 कॅरेक्टर्स आहेत बरोबर. तर ती दिलीप भैयानी अप्रतिम, म्हणजे मी दिलीप भैयांचं ऑडिटोरियम मधनं खूप वेळा बघितलंय, पण 2-3 वेळा ना जेव्हा एकांकिकांमध्ये काम करत असताना दिलीप भैयांचं मी बॅकस्टेजला जाऊन पण बघितलंय की ते काय करतात, ते कसं करतात. तर ते मी सुरेश ओटवणेकर, ते जे मेकअप आर्टिस्ट होते ते आमचे ओळखीचे होते, त्यामुळे त्यांच्या ओळखीने मी मागून पण बघितलेलं आहे की ते कसं करतात. सो ते तेव्हा काही डोक्यात नव्हतं हे येणार, पण चंदू सरांनी जेव्हा विचारलं तेव्हा मी म्हटलं अहो कशाला, बरं चाललं की माझं कशाला मी लोकांकडनं शिव्या बिव्या. कारण दिलीप भैयांनी 750 प्रयोग केलेले आहेत, लोकांकडे सीडी स्वरूपात आहे, युट्यूबवर अवेलेबल आहे. त्यामुळे बघ जेव्हा ह्याचे राईट्स घेण्यासाठी म्हणून आम्ही दिलीप भैयांकडे गेलो तेव्हा त्यांनी विचारलं की कोणाला घेऊन करायचं तुमच्या डोक्यात आहे, आणि जेव्हा मी तुझं नाव सांगितलं तेव्हा त्यांनी राईट्स दिलेले, म्हणजे तुझ्या नावाला त्यांनी पसंती दिलेली आहे, तुझी निम्मी लढाई तू जिंकलास. म्हटलं हो, पण मला भीती वाटते हो, नाही तू दिलीप भैयांशी बोल. मी दिलीप भैयांशी बोललो ते मला बघ करायचं असेल तर तू तुझ्या पद्धतीने कर, तरच कर. म्हटलं ओके. आणि मग पुढे मी 1.5 वर्ष मी वेळ घेतला अभ्यास करायला, कारण दिलीप भैयांनी केलेली कॅरेक्टर्स, मग मी त्यांचं काम बघणं बंद केलं, मी पुस्तकातलं वाचायला लागलो आणि मला काय व्हिज्युअलाइज होते ते बघायला लागलो. आणि मला लक्षात आलं की चिमणराव हे कॅरेक्टर म्हणजे त्यांना मानवंदन आहे, त्यांना सलाम आहे दिलीप भैयांच्या पूर्ण कारकिर्दीला एवढ्या मोठ्या नटाला, आणि उत्तम माणूस दिलीप भैया दिलीप प्रभावळकर यांना माझा सलाम आणि मानवंदन. म्हणून ते आहे ते कॅरेक्टर तसंच करायचं. पण त्यानंतर येणारा चिनी माणूस, दिलीप भैयांच्या वेळेचा चिनी माणूस, त्याचे कपडे त्याची हेअरस्टाईल वेगळी होती, आताचा कसा असेल. किंवा प्लीज प्लीज पुष्की सॉरी मी तुला मध्ये इंटरप्ट करते, पण हे माझं तुझ्या हसवा फसवी मधलं सगळ्यात फेवरेट कॅरेक्टर आहे. तर प्रिन्स वॉन्टॉन्ग पिंपिन, वॉन्टॉन्ग पिंपिनची एक झलक तू हे पूर्ण तुझं हा सांगून झाल्यानंतर प्लीज प्लीज करतो. आणि नाना पुंजे जेव्हा दिलीप भैया करायचे तेव्हा दिलीप भैयांना ते वाकून करायचे, याचं कारण दिलीप भैया उंच आहेत ना आणि शिडीशिडीत आहेत, त्यामुळे प्रत्येक कॅरेक्टरची उंची सारखी दिसू नये म्हणून ते जरा त्याच्यामध्ये ते असतील. तर मी म्हटलं की मी कशासाठी जर तसं करायचं असेल तर मी का करेन, तर हा कोंबडीवाला आहे ना, हा कोंबडी पकडत फिरतो ना, त्यामुळे तो जरा असा आहे असं मी विचार केला त्याचा. किंवा नंतर येणारा कॅरेक्टर म्हणजे दिलीप प्रभावळकरांची जुळी बहीण दीप्ती प्रभावळकर पटेल लुमुंबा. तर आता माझी जुळी बहीण असणार तर ती पूर्वी श्रोत्री पटेल लुमुंबा, सो ती कशी असेल. सो दिलीप भैया तेव्हा 9-वारी साडी नेसायचे, तर मी काय 5-6 वारी जी साडी असते ती नेसली. पण मग प्रांजलने माझ्या बायकोने मला मदत केली की सध्याची स्टाईल कशी आहे साडीची, मग विक कसा असला पाहिजे, आणि मग ती कशी बोलेल. उगाच बाईचा आवाज काढायचा नाही खोटा खोटा, तर हस्की आवाजातल्या नट्या आहेत की आपल्याकडे, आपण आजूबाजूला बघतो की तो असं असू शकतं ना. तर तसं किंवा तेव्हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॉबी मॉड, तेव्हाचा मॉड मुलगा आणि आजचा मॉड मुलगा याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आजच्या ज्या मॉड मुलांची ना एक भाषा, एक सलग एक भाषा नाहीये, त्यांच्यात विविध भाषांमधले शब्द असे इतके त्यांनी बेमालूमपणे छान गुंफलेले आहेत, आणि त्यांची एक भाषा त्यांनी तयार केलेली आहे. आणि चंचल आहेत बघ, ते सतत अस्वस्थ असतात, चंचल असतात, सो एका जागी उभं राहत नाहीत. सो तसं मी कंटेम्पररी करत असताना तो विचार केला, आणि चंदू सरांनी सांगितलं
की आपण तेव्हाच्या काळी मोबाईल नव्हते म्हणून दिलीप भैयाने वापरले, पण आता मोबाईल आहे. सो हे सगळं करण्यामागचं कारण हे होतं की ज्यांनी ऑलरेडी दिलीप प्रभावळकरांचं हसवा फसवी बघितलंय त्यांनी प्लीज माझा हा प्रयत्न बघायला या, आणि ज्यांनी बघितलं नाही त्यांनी एक नवीन फ्रेश नाटक म्हणून हे नाटक बघायला या. आणि आज आमचे 350 प्रयोग झाले, अमेरिकेत पण त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. युके मध्ये 5च्या 5 शो हाऊसफुल होते आणि दोन दोन तीन तीन मिनिटं स्टँडिंग ओव्हेशन आम्हा सगळ्यांना मिळायचे. आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला वैखरी पाठक आणि सतीश जोशी करायचे, त्यानंतर श्याम राजपूतने केलं, प्रदीप फाटकाने केलं, आणि आता योगिनी पोफळे आणि विजय पटवर्धन करतात. सो गंमत ती जी आहे ना ती कशाची आहे की वाघमारे आणि मुनिका हे खूप महत्वाचे आहे ह्या साही कॅरेक्टर्सना. मी त्यांना नेहमी सांगतो की आपल्याला हिंदी सिनेमात गाड्या अशा उडताना दिसतात. गाड्या काय स्वयं ऊर्जेने उडतात का? नाही ना. त्यांना ती नाही का फाईट मास्टर्सनी ते गॅस सिलेंडर्सने लावलेले असतात, त्यामुळे त्या गाड्या अशा उडताना दिसतात. सो माझी कॅरेक्टर्स तुम्हाला उडताना दिसतात, पण ती उडतानाची मुख्य कारण तुम्ही दोघं आहात. आणि मोनिका आणि वाघमारी इतकी महत्वाची आणि ते अप्रतिम करतात. म्हणजे आजही प्रयोग इतका देखणा होतो, रंगतदार होतो. विजय पटवर्धन, योगिनी पोफळे यांना आपण ओळखतो, बहारदार दोघं. योगिनी पोफळे सुद्धा आपलं लाईव्ह ऐकत होती मगाशी, आता अजूनही ती आहे का मला माहिती नाही, पण मगाशी तिने हाय केलं होतं सुरुवातीला जेव्हा आपण लाईव्ह सुरू केलं तेव्हा. आणि या सगळ्यामध्ये प्रांजल श्रोत्री म्हणजे पुष्करची बायको तिची अशी तक्रार आहे की माझी चप्पल त्याने अजूनही परत दिलेली नाहीये तेव्हा घेतली. एकाच घरात आता ते आहेत आणि ती दुसऱ्या खोलीत हे लिहिते आहे लाईव्ह मध्ये. अगं त्यासाठी झालं असं, माझा पाय खर तर पुरुषांसाठी जरा छोटा आहे आणि प्रांजलचे पाय बायकांसाठी मोठा आहे. तू आता 21 वर्ष मी अनुभवतोय, प्रश्न तो नाही आहे. तर त्या पूर्वी श्रोत्री पटेल लुमुंबासाठी चप्पल हवी होती, सो तिची चप्पल मी वापरायला लागलो नाटकासाठी. आणि मग ती नाटकासाठी गेली ती गेलीच ना चप्पल. तिची एक छान मस्त अशी एक डिझायनर चप्पल होती, चप्पल प्रॉपर्टी मध्ये आली. आता पण आता एक वॉन्टॉन पिंग पिंग प्लीज ही माझी फरमाईश. हा म्हणजे मी तुला सांगतो की आवाजाची गंमत कशी असते बघ. आता ह्यातली कॅरेक्टर्स आहेत ना ते नुसतं दिसण्यातनं नाही, त्यांच्या आवाजातनं, त्यांच्या हावभावातनं, म्हणजे त्याचा मेंदू पकडणं गरजेचं असतं ना व्यक्तिरेखेचा. सो तो करत असताना आवाज बदलला, त्यांचं चालणं बदललं, सगळंच बदललं. सो चिमणराव आहे ना तो परवा जरा भांभावलेला आणि मला की नाही मला तिथे जायचं होतं, मी चुकून इथे आलो, हा चिमणरावचा स्वर आहे, ही तर चिमणरावची चाल आहे, कुठलंही वाक्य सादर करत अस नाही तसं नसतं ते मला माहितीये. एक नंबर डॅम्बिस डॅम्बिस हा चिमणराव आहे बरोबर. आणि प्रिन्स वांटून पिंपिन लोकांमुद्रांगेबापू बरे कात का. हा प्रिन्स वांटून पिंपिन आहे. नाना पुंजेला दात आहेत ना पुढे खूप, तो जवळजवळ जेसीबी असल्यासारखा तो खवणत असतो. पुष्कर पॉज झालाय तू. हा जेसीबी असल्यासारखा तो जवळजवळ नाना पण पण तो आगाव पण आहे ना, त्यामुळे त्याला कुठली गोष्ट तो तुम्ही सांगू नका मला, मला वाटतं ते मी सांगतो आणि मला वाटतं तेच मी बोलणार. हा नाना पुंजे. आणि पूर्वी श्रोत्री करत असताना आपल्याकडे नाही का राणी मुखर्जी वगैरेचा आवाज बघा कसा आहे, थोडासा हसकी तर तशी ती हसकी पूर्वी श्रोत्री. आणि विभ्रम हा अशी ती पूर्वी श्रोत्री आहे. आणि मला आता ना माझे ना फादर ना आता ना माझे ना घरे वाढवा आता बॉबी मॉड आहे त्याला सॉरी आरो मॉड काय असा तो बॉबी मॉड आहे. पण कृष्णराव हेरंबकर आहे माझं सगळ्यात आवडतं, कारण वय वर्ष बघ त्यांचं, त्यांच्या हाताला थरथरणी लागलेली, पूर्ण वेळ माझा हात थरथरत असतो आणि बरं का
तुमच्यासारखी तरुण तरुण मुलं बाईक फेटताना खरंच बरं वाटत. जुन्या माणसाची आठवण काढली नाही करू देतो. तर आम्हा म्हाताऱ्यांकडे पण काय आहे, लॉकडाऊनच्या काळामध्ये ना तुम्ही तुमची मजा करत असता. नेटफ्लिक्स म्हणा किंवा काय ते तुमचं ते अमेझॉन प्राईम, पण थोडस प्राईम टाइम आम्हाला पण द्या. घरातल्या म्हाताऱ्या माणसांची पण जरा 2 मिनिटं बोलला, काय हवंय काय नकोय बघा, नाही का? म्हणजे घराची म्हातारी माणसं महत्वाची आहे, यांच्याकडे लक्ष द्या हो. असं एवढंच माझं म्हणणं. बाई बरी आहे ना तू? वरद वरद बरं आहे ना? हो काय ग वरद बरं आहे ना? हे कृष्णराव हे रंगवतोय. किती मस्त आहे. वा वा वा, फारच माय फार आवडते आजोबा कृष्णराव हे रंगवतोय. हो. आणि अजेश पार्लीकर तो पहिल्या लाईफ पासून सांगतोय की त्याचं, त्याने मला डीएम पण केलं होतं की त्याचं नाव घे लाईफ मध्ये. मी अजेश पार्लीकरचं नाव घेऊन तुला सांगतो, तो प्रिये पहाची फरमाईश करतो आहे. खूप वेळ गेली रात्रीचा समय तरुणी, रात्रीचा समय तरुणी होत शकाला. हो प्रिये पहा कळी माझ्या गाण्यातल्या ताना हरकती मुरक्या वगैरे ऐकायला लांबून लांबून लोक यायचे. सतसज 8-8 वेळा वर्षभर घ्यायचो मी त्या काळात. रुक्मिणीची भूमिका करणारा पांडू शिवलीकर मागून चिमटेकडे चिमे पुरेकर म्हणाले किती गाशील पाळ झाली, पण लोकांसाठी गात राहील. प्रिये पहा लोकांसाठी ये पहा असं तो स्वर नसताना गायला. पुष्की तुला माहितीये का 6 वाजत आले ना, आपण 4:30 ला गप्पा मारायला चालू केलं आणि किती 6:30 आले. माझ्या व्यायामाची वेळ झाली. पण मला असं वाटतं की आपण ह्या गप्पा संपवूया हळूहळू करत. पण मी नेहमी विचारते आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा की तुम्हाला ज्या कविता ऐकायच्या आहेत त्या पण मला कळवा. आपण प्रयत्न करूया की त्या कविता आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने ऐकवता येतील का. तर आपण फक्त त्या 2 कवितांची फरमाईश घेऊया आणि आजच्या गप्पा मला वाटतं संपूया, कारण इतकी मजा आली आहे या प्रिये पहानी की खरं तर. आणि आता जी कविता नेमकी जी फरमाईश आहे, नेहा राऊत म्हणून मुलगी आहे, तिने अशी रिक्वेस्ट पाठवली होती की बाभ बोरकरांची लावण्यरेखा नावाची कविता तिला ऐकायची. वा वा वा, तर ती एक कविता माझी फार आवडती कविता आहे. आणि आता जे तू सादर केलंस वेगवेगळे चेहरे हसवा फसवी मधले आणि त्यांच्या वेगवेगळ्या ट्रेट्स, तर त्याला जाणारी ही कविता आणि खर तर सगळ्याच कलाकारांसाठीची ही कविता असं मला वाटतं. देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे. वा, देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे की सावळे या मोल नाही फारसे. वा 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 वा, तेच डोळे देखणे जे कोंडती साऱ्या नभा. तेच डोळे देखणे जे कोंडती साऱ्या नभा, वोळती दुःखे जनांच्या सांडिती नेत्र प्रभा. क्या बात है. देखणे ते ओठ की जे ओविती मुक्ता फळे. क्या बात, देखणे ते ओठ की जे ओविती मुक्ता फळे, आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे. क्या बात है. देखणे, हा आणि आता मी जे म्हणते की कलाकारांसाठी जी कविता आहे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. क्या बात. देखणे ती पाऊले जी ध्यास पंथे चालती. देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटा तून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. स्वस्ती पद्मे म्हणजे जे आपण घराच्या बाहेर आपल्या उंबऱ्याच्या बाहेर जे काढतो मंगलचिन्ह, त्याला स्वस्ती पद्म म्हणतात. देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटा तून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. देखणे ते स्कंध म्हणजे खांदे. देखणे जे स्कंध ज्या ये सूळ नेता स्वेच्छया,
लाभला आदेश प्राणा निश्चय पाळावया, देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके. या कृष्णराव हेरमकरांसारखी जी आयुष्य आहेत, देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे जातू नवाहे शुभ्र पाऱ्यासारखे. आणि शेवटची ओळ, देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा. हो, देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा, अग्नीचा पेरू न जातो रात्र गर्भी वारसा. अग्नीचा पेरू न जातो रात्र गर्भी वारसा. बाभ बोरकर यांची लावण्य. क्या बात. थँक्यू नेहा, तुम्ही कविता ऐकवायची फरमाइश केलीस. आणि मला वाटतं की आज एक आणखीन कविता मी मुद्दाम ऐकवणार आहे, ती अशासाठी ज्या आमच्या मित्राची मगाशी सुद्धा आठवण निघाली होती की संदीप खरे. आज संदीप खरेचा वाढदिवस आहे, त्याच्यामुळे येस, हॅपी बर्थडे संदीप. आपण सगळ्यांनी त्याला हॅपी बर्थडे करूया या निमित्ताने. आणि माझी म्हणजे मला संदीपची ही अत्यंत अत्यंत आवडणारी कविता आहे, त्याच्या मौनाची भाषांतरे नावाच्या काव्यसंग्रहातली नास्तिक नावाची कविता, ती ऐकवते. एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो, एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो, तेव्हा खर तर गाभाऱ्यातच भर पडत असते. एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो, तेव्हा खर तर गाभाऱ्यातच भर पडत असते. होईना पण प्रामाणिकपणे चिकटून राहिल्याच्या पुण्याईची. एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो, तेव्हा शक्यता होते निर्माण देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची. एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो, तेव्हा कोऱ्या नजरेने पाहत राहतो सभोवतालच्या हालचाली, भाविकांच्या जत्रा, कुणीतरी स्वतःचे ओझे स्वतःच्याच पायांवर सांभाळत असल्याचे समाधान लाभते देवालाच. कुणीतरी स्वतःचे ओझे स्वतःच्याच पायांवर सांभाळत असल्याचे समाधान लाभते देवालाच. म्हणून तर एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो, म्हणून तर एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो, तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदाचित, पण मिळते आकंठ समाधान एक सहकारी लाभल्याचे. देऊळ बंद झाल्यावर एक मस्त आळस देऊन बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता देव म्हणतो, दर्शन देत जा अधून मधून, तुमचा नसेल विश्वास आमच्यावर पण आमचा तर आहे ना. देव म्हणतो, दर्शन देत जा अधून मधून, तुमचा नसेल विश्वास आमच्यावर पण आमचा तर आहे ना. देवळाबाहेर थांबलेला एक खराखुरा नास्तिक कंटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारीने परत पाठवतो देवळात. देवळाबाहेर थांबलेला एक खराखुरा नास्तिक कंटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारीने परत पाठवतो देवळात. तेव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन आस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे. एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो, एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो. संदीप खरे यांची ही कविता मौनाची भाषांतरे या काव्यसंग्रहातली. नेमका काहीतरी रेंजचा प्रॉब्लेम झाल्यामुळे पुष्कर तेवढ्या त्याची स्क्रीन मला दिसत नाहीये, मी त्याला परत ऍड करते. अगदीच आपल्या गप्पा दिसायला लागलो का? मी परत हेलो. हा, तर ही इतकी भन्नाट कविता होती आणि नेमकं तेवढ्यात रेंज गेल्यामुळे तू मला दिसत नव्हतास, पण मी मुद्दाम मध्ये थांबले नाही ती कवितेचा फ्लो. मी ऐकली कविता, मी कविता ऐकली पण काय ऐकली, अप्रतिम अप्रतिम. येस, आणि अगदीच म्हणजे आता आपण शेवटाकडे आलेलो आहोत त्या आपल्या गप्पांच्या, पण मला तुला खरंच थँक्यू म्हणायचंय कारण तू एकतर एवढा वेळ दिलास आणि एवढ्या मजे मजेच्या आज गप्पा झाल्यात आणि इतका वेळ म्हणजे सहा सहा
वाजले रे, 1.5 तास कसा आपल्याला दोघांना गप्पांना स्थळ काळ ह्याचं बंधन नसतं. आपण अनेक वेळा तू मी प्रांजल वरद आपण किती वेळ कुठे कुठे गप्पा मारल्या. यू आर एक्सटेंडेड फॅमिली, सो थँक्यू थँक्यू म्हणू नकोस. आणि प्रसाद ओळख असे म्हणता आहेत की पुष्करची रेंज खूप मोठी आहे. प्रसाद म्हणतो म्हणजे खरं नसणार का? खरं मला मान्य. प्रसाद कशाला खोट बोलेल? काही मध्ये मी बघितले बदली ही कथा सादर करताना कसं वाटलं, तर खूप मजा आली होती. येस येस येस, पेईंग घोस्ट करत असताना. आणखीन अनेकांनी उबुंटू प्रार्थना आवडली, ते किस्से आवडले म्हणून पण लोकांच्या कमेंट्स होत्या. आणि काय होत नेमकं की आपल्या या गप्पांमध्ये आपण सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, कारण ते तसं झालं ना तर मग ह्या गप्पांचा फ्लो तुटतो बऱ्याचदा. आणि मग पुन्हा ऍक्च्युली काय होतं, जितक्या सलग आणि जितक्या इंटरेस्टिंगली या गप्पा होत जातात तितकी जास्त मजा येते. पण तुम्ही हा जो सहभाग देता आहात तो अमेझिंग आहे. अरे यार, नेमका पुष्कर परत गेलाय का? येस येस, आलास तू मध्येच बफर झालास. असंच आहे मी बफर इकबाल. पण पुन्हा एकदा थँक्यू, आणि आपण लवकर प्रत्यक्ष भेटूया आणि प्रत्यक्ष भेटून छान जेवूया. प्लीज काळजी घ्या, घरात छान वाचा, छान चांगलं बघा, चांगले चांगले पदार्थ बनवा, खा, घरच्यांना खिलवा, आणि सरकारच्या आदेशाचं पालन करूया. आणि पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, शासकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी या सगळ्यांचे आभार मानूया की आज आपण एकमेकांच्या समक्ष इतकं छान बोलू शकतोय. ह्याला कारणीभूत हे आहेत, या सगळ्यांचे मनापासून आभार. नाही का स्पृहा? अगदी अगदी, यू सेड इट, पूर्ण सहमती. तर अशा प्रकारे मी आता तुला बाय बाय म्हणते आणि आपण परत बोलूच लवकर. परत थँक्यू प्रांजल, शनाया, आजोबा सगळ्यांना माझ्याकडनं तुझ्या पण माझ्या बहिणीला, शिरीषला, सगळ्यांना. पण माझ्या मते हा एक किस्सा आपण सांगितला पाहिजे लोकांना, नाही का? मी तुला मामा असं म्हणते, का म्हणते ते पण सांगते. आम्ही शूट करत होतो फिल्मच, तेव्हा असं झालं की सगळेजण बसून अचानक एक टूम निघते की नाही, की उगाच सगळे सगळ्यांच्या जन्मतारखा सांगू लागतात, काही गरज नसते त्याची, पण लोक बोलू लागतात त्या विषयावर. आणि करता करता असं झालं, जन्मतारखा सांगण्यापर्यंत ओके असत, जन्म साल पण सांगतात हे, आणि मग आपल्याला सांगावं लागतं जन्म साल. साल सांगत होते सगळे आणि मी एकीकडे याच्या पासून मी खूपच खदखदून हसत होते. तर मला असं विचारण्यात आलं की का हसतीयस, तुला काय आहे हसायला? तर मी म्हटलं माझं जन्मसाल आहे 89. तर पुष्करचा असा एक खूप पलीकडच्या टोकाच्या खुर्चीवरनं पुष्कर असा म्हणला, किती 89? तर मी म्हटलं हो का, काय? तर तो म्हणला माझं आहे अमुक अमुक. आता मी माझं तर सांगून टाकले, 1970. तर त्याच्यावर मी खूप जोरात हसायला लागले आणि मी त्याला म्हटलं की तू माझ्या आईपेक्षा फक्त 4 वर्ष लहान आहेस. त्याच्यावर तो मला असं म्हणला की खूप उत्तम झालं की आजपर्यंत आपल्याला कोणी हिरो हिरोईन म्हणून कास्ट केलं नाही. आणि तेव्हापासून आमचं असं ठरलं की तो माझ्या आईचा जणू धाकटा भाऊच आणि माझा मामा, त्याच्यामुळे मी त्याला मामाच अशी हा हा किस्सा खर तर सांगितलाय. गमत आहे मामा भाची. मामा थँक्यू सो मच, थँक्यू, मजा आली धप्पा. येस, आणि लवकर परत भेटूया. भेटू 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 भेटूया, काळजी घ्या. येस 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 येस, बाय बाय. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा होता आपला खजिना, साठवणीतल्या आठवणीतल्या कविता, पुस्तक आणि बरंच काहीचा आजचा भाग. आय एम शुअर तुम्हाला पण खूप मजा आली असेल ह्या गप्पा ऐकताना. बऱ्याचदा काय होतं, गप्पा एवढ्या मल्टी डायमेन्शनल असतात, समोर आलेल्या माणसाकडे इतकं सांगण्यासारखं काही असतं की काय सांगू आणि काय विचारू असं होऊन जातं. आणि त्या निमित्ताने इतक्या नवीन नवीन गोष्टी ओळखीच्याच माणसाकडनं कळत राहतात आणि आय थिंक ही जर्नी
खूप धमाल आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. मी नेहमी सांगते तेच पुन्हा एकदा रिपीट करते, आजचा भाग ज्यांचा ज्यांचा मिस झाला असेल, डोंट वरी, IGTV वरती माझ्याच प्रोफाईल वरती तुम्हाला तो बघायला मिळेल, कारण मी तो तिथे सेव्ह करते. त्याचबरोबर माझ्या युट्यूब चॅनलवर सुद्धा आजच्या भागाची लिंक आपण पोस्ट करतो. सो इंस्टाग्राम वरती जर का तुम्ही बघितलं तर माझ्या प्रोफाईल मध्ये लिंक इन बायो ज्याला म्हणतो आपण, तसं ती युट्यूब चॅनलची लिंक आहे. सो डेफिनेटली तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं असेल तर जरूर करा. ही लिंक पुढे पाठवायची असेल तर यू आर मोस्ट वेलकम. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. आणि या पुढचा भाग आपण भेटणार आहोत शुक्रवारी, पण आपण नेहमी दुपारी 4:30 भेटतो, शुक्रवारी रात्री 9:30 भेटणार आहोत. आणि त्याचं कारणही तसंच इंटरेस्टिंग आहे, कारण या वेळेला आपले जे गेस्ट असणार आहेत, जे पाहुणे असणार आहेत, ते भारतात नाही, ते अमेरिकेतून आपल्याला जॉईन होत आहे. एनी गेस्ट? आय एम शुअर तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज आला असेल मी कोणाबद्दल बोलते. गेले अनेक दिवस ज्या व्यक्तीला खजिनावरती बोलवा अशी तुम्हा सगळ्यांची फरमाईश होती, तो माझा अतिशय लाडका मित्र महेश काळे आपल्याला जॉईन करणार आहे खजिनाच्या पुढच्या भागात शुक्रवारी. सो 4:30 आपण भेटू शकत नाही, कारण त्यावेळेला अमेरिकेत पहाटेचे 4:30 असतात. सो महेशच्या कन्व्हिनियन्सनी आपण आपल्या रात्री 9:30 इंस्टाग्राम वरती माझ्या अकाउंट वरती लाईव्ह भेटणार आहोत आपल्या खजिनाच्या या पुढच्या भागात. सो सी यू ऑल देअर. खूप मजा येणार आय एम शुअर, कारण मी महेशशी गप्पा मारायला खूप उत्सुक आहे, त्याच्याबद्दल मला खूप प्रश्न आहेत, ते मला त्याला विचारायचे. सो भेटूच या, आणि तुमच्याही फरमाईश ज्या काही असतील कवितांच्या त्याही मला कळवा, आणि त्या पण आपण या कार्यक्रमात ऐकवायचा प्रयत्न करूया. सो फाईन, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या. आपण शुक्रवारी रात्री 9:30 भेटूया. बाय.